नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संशोधन आणि प्रशिक्षण संस्था बार्टी तर्फे आयोजित या एमपीएससी ऑनलाइन कोचिंग प्रोग्राम मध्ये तुमचं मी डॉक्टर शैलेश कोळेकर स्वागत करतो. ओके, याआधी आपण प्राचीन भारत मध्ययुगीन भारत यांची सविस्तर चर्चा केली. मागच्या काही सेशन्स मध्ये आपण आधुनिक भारताचा इतिहास डिस्कस करत आहोत आणि काल आपण जे सेशन घेतलं होतं त्यामध्ये आपण गांधी युगाची चर्चा केली होती. गांधी युग ओके, त्याची सुरुवात आपण कालच्या लेक्चर मध्ये डिस्कस केली होती. आज आपण पुढच्या घटनांचा आढावा घेणार आहोत. ओके, गांधीजींच्या कालखंडामधला पुढच्या महत्वाच्या घटनांचा आपण आढावा आजच्या सेशन मध्ये घेणार आहोत. आपण बघितलं गांधी युग म्हणजे नेमकं काय काय आपण समजलं पाहिजे. 1893 पासून ते 1948 पर्यंत हा जो कालखंड आहे, स्पॅन आहे, त्याचा आपण कालच्या सेशन मध्ये थोडक्यात आढावा घेतला. त्याच्यानंतर गांधीजींचं दक्षिण आफ्रिकेमधलं जे योगदान होतं त्याची आपण काल थोडक्यामध्ये चर्चा केली. ठीक आहे, लक्षात घ्या गांधीजींचे हे संघर्ष ते तुम्हाला काय म्हणून आपण त्याला क्रमानुसार मांडणी करण्यासाठी हा मुद्दा महत्वाचा आहे. क्रमानुसार मांडणी या ठिकाणी गांधीजींनी कोणत्या प्रकारचे संघर्ष केले, कधी केले, त्याचे नेमके हेतू काय होते, त्या संघर्षांचे मुद्दे काय होते, अशा वेगळ्या प्रकारचे प्रश्न विचारले जातील आणि याची आपण काल सविस्तर चर्चा केली होती. ओके, त्याच्यानंतर गांधीजी संघर्षाचे टप्पे कोणते होते ते आपण बघितलं. झुलू उठाव म्हणजे काय, बोर युद्ध म्हणजे काय, आणि या झुलू आणि बोर युद्धांप्रती गांधीजींची भूमिका काय होती त्याची आपण चर्चा कालच्या सेशन मध्ये केली होती. त्याच्यानंतर गांधीजींच्या दुसऱ्या टप्प्यामध्ये गांधीजींनी सत्याग्रह कसा केला होता, गांधीजींनी ओके ट्रान्सवाल प्रदेशामध्ये प्रवेश करण्याचा कसा प्रयत्न केला होता याची काल आपण चर्चा केली. गोपाळकृष्ण गोखल्यांचं योगदान काय होतं ते आपण बघितलं. इथे नक्की तुमचा एमसीक्यू विचारला जाऊ शकतो. या दक्षिण आफ्रिकन संघर्षामध्ये गांधीजींना सहाय्य कोणी केलं होतं किंवा कोणाचं योगदान महत्वाचं आहे, तो गोपाळकृष्ण गोखल्यांचं. गोपाळकृष्ण गोखल्यांनी एकीकडे ते दक्षिण आफ्रिकेमध्ये जाऊन त्यांनी भारतीयांच्या प्रश्नांना वाचा फोडण्याचं काम केलं होतं, गांधीजींना सहाय्य करायचं काम केलं होतं एकीकडे, आणि दुसरीकडे भारतामध्ये त्यांनी भारतीयांमध्ये त्यांनी जागृती निर्माण करायचा प्रयत्न केला होता की दक्षिण आफ्रिकेमध्ये भारतीयांची जी काय स्थिती आहे ओके त्याची ती स्थिती भारतीय लोकांना अवगत करण्याचं काम गोपाळकृष्ण गोखल्यांनी केलं होतं आणि त्यामुळे भारतामध्ये देखील एक दबाव निर्माण झाला होता आणि भारत सरकारला दखल घ्यावी लागली होती हे आपण कालच्या सेशन मध्ये बघितलं होतं. मग त्याच्यानंतर गांधीजींनी इंग्लंडमध्ये व्यतीत केलेला काही कालावधी ते आपण बघितलं. भारतामध्ये आगमन झालं ओके आणि मग त्यांचा जो सुरुवातीचा भारतामधला कालखंड तो आपण बघितला होता. तर मग या कॉन्टेक्स्ट मध्ये हे काही मुद्दे महत्वाचे आहेत लक्षात घ्या. ओके, गांधीजींनी या काळामध्ये कोणतं पुस्तक लिहिलं होतं, कोणता लढा लढला होता, नक्की तुमचा एक महत्वाचा एमसीक्यू असेल की कारण का या ठिकाणी असं सांगण्यात आलेलं आहे की या पहिल्या टप्प्यामध्ये गांधीजींनी कोणत्याही प्रकारचा राजकीय संघर्ष करण्याचं अवॉइड केलं होतं. कोणत्याही प्रकारचा राजकीय संघर्ष करण्याचं अवॉइड केलं होतं. फक्त एक मुद्दा हा त्याला अपवाद होता आणि तो मुद्दा म्हणजे बॉन्डेड लेबर किंवा कॉन्ट्रॅक्च्युअल किंवा ज्याला आपण इंडेंचर्ड लेबर सिस्टीम असं म्हणतो, तर त्या सिस्टीम विरुद्ध गांधीजींनी सत्याग्रहाचा इशारा दिला होता. इंडेंचर्ड लेबरर सिस्टीम आणि याच व्यवस्थेविरुद्ध गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील संघर्ष केला होता. म्हणजे कामगारांचे हक्क त्यासाठी गांधीजींनी दक्षिण आफ्रिकेमध्ये देखील संघर्ष केला, तो मुद्दा त्यांनी भारतामध्ये होत देखील उचलायचा प्रयत्न केला आणि त्याच्यामध्ये गांधीजींना यश प्राप्त झालं. ओके, त्याच्यानंतर साबरमती आश्रमाची पायाभरणी याच ठिकाणी झाली, याच काळामध्ये झाली आपण बघितलं. आणि राजकुमार शुक्ला लखनौ त्यांची भेट त्याची आपण चर्चा केली. त्याच्यानंतर मग गांधीजीचे 3 सत्याग्रह चंपारण अहमदाबाद आणि खेडा ठीक आहे यांची चर्चा आपण आणि केली. प्रत्येक सत्याग्रह त्याच्या मागचं नेमकं कारण काय होतं, ओके बॅकग्राऊंड काय होतं, मग घटना कशा घडल्या आणि त्याचा परिणाम काय झाला त्याची आपण चर्चा केली आणि हे मुद्दे तुम्हाला आवश्यक आहेत लक्षात घ्या. त्या ठिकाणी जेव्हा आपण अहमदाबाद सत्याग्रह डिस्कस करतो त्या ठिकाणी ही आकडेवारी महत्वाची आहे. एमपीएससी आकडेवारीवर प्रश्न विचारते ठीक आहे. मग या ठिकाणी तुम्हाला कन्फ्युज करायचा प्रयत्न केला जाईल, तर कन्फ्युज न होता ते समजून घ्यायचं की कामगारांनी काल आपण ज्याची चर्चा केली होती ती फक्त एक ब्रीफ रिव्ह्यू देतो जेणेकरून तुम्हाला आजच्या लेक्चरला एक सगळं जोडता येईल. ओके, तर कामगारांनी किमान 50% बोनस मागितला होता, गिरणी मालकांनी कमाल 20% देण्याची तयारी दाखवली ठीक आहे, आणि मग गांधीजींनी त्यांच्यामध्ये मध्यस्थी करून 35% ही मागणी योग्य आहे असं
सांगितलं आणि ही मागणी मान्य झाली होती आणि मग सगळ्यांसाठी ही विन विन सिच्युएशन होती हे लक्षात ठेवा. विन विन सिच्युएशन सगळ्यांसाठी आली आणि हा संघर्ष गांधीजींनी यशस्वी करून दाखवला होता. ओके, हे मुद्दे समजावून घ्या. त्याच्यानंतर आपण खेडा सत्याग्रह त्याच्या मागची नेमकी पार्श्वभूमी काय होती ओके हे आपण बघितलं. तर तुम्हाला हे या ठिकाणी लक्षात ठेवणं आवश्यक आहे की या सत्याग्रहामध्ये गांधीजींचे सहकारी कोण होते, कोणी कोणी भाग घेतला होता. ठीक आहे, तर हे मुद्दे महत्वाचे आहेत. अशा प्रकारचे प्रश्न हे नक्कीच विचारले जातात. आणि त्याचबरोबर आपण हे देखील बघितलं होतं की वल्लभभाई पटेल जे होते, वल्लभभाई पटेलांच्या काय म्हणून आपण त्याला की कारकिर्दीची सुरुवात आपल्याला इथून झालेली असं दिसतं. खेडा सत्याग्रहामध्ये वल्लभभाई पटेलांनी आपली जी वकिली होती ती वकिलीची प्रॅक्टिस सोडून त्यांनी आता गांधीजीच्या संघर्षामध्ये उडी घेतली होती. तर हे मुद्दे महत्वाचे आहेत, समजून घ्या. ओके, तर मग आता रॉलट ऍक्ट सत्याग्रह काल आपण बघितला. रॉलट ऍक्ट म्हणजे नेमकं काय होतं? ठीक आहे, तर झालं असं होतं 1915 पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर लक्षात ठेवा. म्हणजे मी तुम्हाला एकदम थोडक्यात एकदम ब्रीफ मध्ये बॅकग्राऊंड सांगतो, मग आता आपल्याला पुढे जायचं आहे. ओके, तर समजून घ्या की झालं असं होतं 1915 हा मुद्दा समजून घ्या आवश्यक आहे. ओके, रॉलट ऍक्ट याचं बॅकग्राऊंड नेमकं काय होतं? 1915 पहिलं महायुद्ध चालू होतं, आपल्याला माहिती आहे. 1914 ते 1918 या कालावधीमध्ये पहिलं महायुद्ध घडून आलं होतं, आपल्याला माहिती आहे. पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर ओके भारतीय लोक विरोध करायला लागले होते, कारण भारतीयांना काही भारतीयांना असं वाटते की आपल्याला संधी आहे ब्रिटिश शासन उलथवून लावायची, आणि म्हणून भारतीय लोकांनी विरोध करायला सुरुवात केली, दबाव टाकायला सुरुवात केली, दबाव तंत्राचा अवलंब केला त्याला आपण होमरूल चळवळ असं म्हणतो, आणि सशस्त्र विरोधाचा प्रयत्न केला त्याला आपण गदर चळवळ असं म्हणतो. आणि या दोन्ही घडामोडी ब्रिटिशांना ओके धोकादायक होत्या, ब्रिटिश साम्राज्यासाठी धोकादायक होत्या, आणि म्हणून अशा कारवाया रोखण्यासाठी म्हणून 1915 ओके इंग्रजी शासनाने एक पाऊल उचललं होतं. ते पाऊल म्हणजे डिफेन्स ऑफ इंडिया ऑर्डिनन्स. ओके, डिफेन्स ऑफ इंडिया ऑर्डिनन्स. आणि मग या कायद्याच्या प्रभावी, या कायद्याच्या परिणामी ब्रिटिशांना ज्याला आपण प्रिव्हेंटिव्ह डिटेन्शन असं म्हणतो, ठीक आहे, तर ती गोष्ट करण्याची सवलत ब्रिटिश अधिकाऱ्यांना देण्यात आली होती की संशयावरून एखादा व्यक्ती सरकार विरोधी कृती करेल या निव्वळ संशयावरून त्याला अटक करण्याचा अधिकार, आणि मग त्याच्यावर गुप्तपणे खटला चालवला जाईल, आणि मग या खटल्यामध्ये त्याला बचावाची आणि अपिलाची संधी असणार नाही. अशा प्रकारचा हा कायदा ओके 1915 ब्रिटिश शासनाने आणला होता. पण या कायद्याची मुदत काय होती लक्षात ठेवा, या कायद्याची व्हॅलिडिटी, या कायद्याची मुदत काय असणार होती? तर युद्ध संपल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत. लक्षात ठेवा, युद्ध संपल्यानंतर 6 महिन्यांपर्यंत ही कायद्याची मुदत असणार होती. 6 महिन्यांपर्यंत. आता आपल्याला माहिती आहे की 1918 युद्ध समाप्तीच्या दिशेने चाललेलं आहे. आता ब्रिटिश अधिकाऱ्यांना वाटलं की हा अत्यंत उपयुक्त असा कायदा आहे आपल्याला होणारा विरोध रोखण्यासाठी, दडपण्यासाठी. परंतु नियमानुसार हा कायदा, या कायद्याची व्हॅलिडिटी युद्धानंतर 6 महिने संपणार होती. आता अशा परिस्थितीमध्ये हा कायदा कंटिन्यू करण्याची आवश्यकता निर्माण झाली होती, कारण इथं संपुष्टात येत आहे, म्हणून कंटिन्यू करण्याची गरज निर्माण झाली. लक्षात ठेवा, कायदा कंटिन्यू करण्याची गरज निर्माण झाली. आणि मग त्यासाठी मग ब्रिटिशांनी कारण पुढे केलं की क्रांतिकारी कारवाया, हिंसक कारवाया मोठ्या प्रमाणामध्ये वाढ, म्हणून या हिंसक कारवाया दडपण्यासाठी आम्हाला कठोर उपाययोजना करण्याची आवश्यकता आहे असं कारण ब्रिटिशांनी पुढे केलं. ओके, त्याला आपण म्हणतो सेडिशन कमिटी, म्हणजेच रॉलट समिती. सेडिशन कमिटी ब्रिटिशांनी स्थापन केली, याला आपण रॉलट कमिटी असं देखील म्हणतो. आणि मग त्या कमिटीच्या अहवालावर आधारित ब्रिटिशांनी 2 बिल पास केले. ओके, आणि ते 2 बिल जे होते तेच 2 बिल कलेक्टिव्हली रॉलट ऍक्ट किंवा अनार्किकल रिव्होल्युशनरी क्राईम्स ऍक्ट म्हणून ओळखले गेले होते. ठीक आहे, लक्षात घ्या, रॉलट ऍक्ट, रॉलट ऍक्ट किंवा अनार्किकल रिव्होल्युशनरी क्राईम ऍक्ट म्हणून ओळखले गेले. आता याच्यामध्ये काय होतं की शासन विरोधी एखादं कागदपत्र बाळगणं हा गुन्हा मानला गेला, आणि मग असा गुन्हा केलेल्या व्यक्तीवर कठोर कारवाई करण्याची तरतूद या कायद्यामध्ये होती. पण आता शासन विरोधी कागदपत्र हे कोण ठरवणार? तर ते शासकीय अधिकारी ठरवणार. म्हणजे होणार काय याच्यामुळं की सरकारी अधिकाऱ्यांना ओके अतिरिक्त अधिकार दिले गेले. आणि लक्षात घ्या की हा कायदा ओके सांगताना काय सांगितलं, हिंसक कारवाई रोखण्यासाठी आहे, पण प्रॅक्टिकली जर आपण बघितलं तर राष्ट्रवादी कारवाई दडपण्यासाठीचा हा कायदा होता. आणि म्हणूनच लक्षात ठेवा, म्हणूनच गांधीजींनी किंवा इतर जे मुख्य प्रभावामधले नेते होते त्यांनी या कायद्याला विरोध केला होता. मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे, जर हिंसाचार रोखणं
हा जर या कायद्याचा हेतू असला असतं उलटं झालं असतं. ठीक आहे, मुख्य प्रवाहामधले नेते त्यांनी काय म्हणू आपण त्याला गेला एवढा विरोध केला नसता, कारण हिंसाचार रोखण्यासाठी जर ब्रिटिशांनी एखादं पाऊल उचललं असेल तर त्याला विरोध करण्याची शक्यता नाहीये. पण या ठिकाणी त्याच्या मागचा जो हेतू आहे तो हेतू वेगळा आहे, त्याचं स्वरूप मात्र घातक आहे आणि म्हणून त्याला विरोध करण्यात आला होता, हे लक्षात घ्या. ओके, मग त्यासाठी सत्याग्रह करण्याचा निर्णय घेतला, त्यासाठी मग सत्याग्रह सभा स्थापन केली, सह्या गोळा करणं हे त्याचा हेतू होता. मग हरताळाची तारीख ठरवली गेली आणि मग हरताळाच्या दिवशी काय करायचं तर संप असतील किंवा ज्या साहित्यावर साहित्याच्या प्रकाशनावर बंदी असेल असं साहित्य प्रकाशित करणं, जसं की मी तुम्हाला सांगितलं होतं हिंद स्वराज्य आणि सर्वोदय. ओके, या साहित्याची गांधीजी लिहिलेल्या पुस्तकांची मोठ्या प्रमाणामध्ये या काळामध्ये विक्री झाली होती. ओके, तर हे मुद्दे समजून घ्या. त्याच्यापैकी सर्वोदय हे जे पुस्तक आहे लक्षात ठेवा, सर्वोदय या ठिकाणी हा मुद्दा समजून घ्या की सर्वोदय हे जे पुस्तक आहे, सर्वोदय हे अत्यंत महत्वाचं असं पुस्तक आहे. जॉन रस्किन नावाचा जो लेखक आहे त्याचं एक पुस्तक होतं, त्याचं नाव होतं अनटू धिस लास्ट. लक्षात ठेवा अनटू धिस लास्ट, याची काय म्हणू आपण त्याला की भाषांतर, याचं गुजराती भाषांतर म्हणजे सर्वोदय आहे. आणि असं सांगितलं जातं की ही जी संकल्पना आहे, ओके, की विकासाची जी प्रक्रिया आहे, विकासाची जी फळं आहेत, ओके, ती समाजाच्या अंतिम चरणापर्यंत पोहोचली पाहिजे, तरच आपण त्याला खऱ्या अर्थाने विकास म्हणू. ओके, ही जी गांधीजींची भूमिका आहे त्या भूमिकेमागे कोणाचा प्रभाव आहे, तर या विचारांचा या पुस्तकाचा प्रभाव आहे असं मानलं जातं. हा मुद्दा महत्वाचा आहे अनटू धिस लास्ट. ओके, या पुस्तकाचं भाषांतर म्हणजे सर्वोदय आहे. आणि गांधीजींनी हिंद स्वराज्य त्यालाच इंडियन होम रूल असं देखील म्हटलेलं आहे या पुस्तकाला. ते दोन्ही नाव लक्षात ठेवा, दोन्ही प्रकार दोन्ही पैकी काही जरी आलं तरी ते बरोबर असेल, इंडियन होम रूल किंवा हिंद स्वराज. ओके, हे पुस्तक देखील गांधीजींनी 1909 दरम्यान लिहिलं होतं. ओके, तर हे मुद्दे समजून घ्या. मग अशा पद्धतीने विरोध करायला सुरुवात केली. गांधीजी दिल्लीकडे निघाले असताना गांधीजींना अटक करून परत पाठवण्यात आलं होतं, त्यामुळे पंजाबमध्ये हिंसाचार घडून आला. त्याचप्रमाणे गुजरातमध्ये ओके विरामगाम, अहमदाबाद, नाडिया या ठिकाणी हिंसाचार घडून आला होता. ओके, मग त्याची परिणती 13 एप्रिल 1919 मध्ये जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये झाली, ज्यासाठी जनरल डायर हा व्यक्ती रिस्पॉन्सिबल होता, हे आपण बघितलं. मग भारतीय लोकांनी भारतीय नेत्यांनी जो दबाव निर्माण केला त्या परिणामी डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटी, ज्याला आपण हंटर समिती असं म्हणतो, ती हंटर समिती स्थापन झाली. ओके, तर हंटर समितीचा हेतू काय होता की जालियनवाला बाग हत्याकांडामध्ये जे काही घडलं त्याची चौकशी करून जे कोणी जबाबदार असतील ती जबाबदारी निश्चित करणं हे या कमिटीचा हेतू होता. जबाबदारी निश्चित करणं हा समितीचा हेतू. आणि त्याचप्रमाणे अजून एक महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा की इव्हन लंडन मध्ये सुद्धा की ब्रिटिश पार्लमेंटने सुद्धा आपली इन्क्वायरी कमिटी स्थापन केली होती. ओके, तर मग अशा पद्धतीने दोन्ही ठिकाणी डायरची चौकशी झाली. परंतु डायरचं असं म्हणणं होतं की त्याने जे काही केलं ते साम्राज्यवादाच्या भल्याकरता साम्राज्यवादाच्या हिताकरता केलं होतं आणि त्यामुळं ओके जे घडलं ते दुर्दैवी जरी असलं तरी त्याला त्याचा पश्चाताप नाही आहे अशी त्याची भूमिका होती, कारण मी केलं ते योग्य केलं असं त्याचं म्हणणं होतं. ठीक आहे, माझा त्याच्यामुळे झालं काय की या समित्यांनी जनरल डायरला दोषी ठरवलं, म्हणजे याच्यासाठी जबाबदार ठरवलं. दोषी म्हणण्यापेक्षा आपण जबाबदार तर ठरवलं, पण त्याला कुठली शिक्षा असंच काही देण्यात आली नव्हती, त्याला फक्त रिटायर व्हायला सांगितलं होतं. ठीक आहे, आता त्यामुळे काय झालं की भारतीय लोकांचं समाधान नाही झालं, भारतीय नेत्यांचं समाधान नाही झालं. म्हणून गांधीजींनी लक्षात ठेवा, गांधीजींनी हा जो अहवाल होता डिसऑर्डर्स इन्क्वायरी कमिटीचा अहवाल, त्याला गांधीजींनी व्हाईट वॉश असं म्हटलं. ठीक आहे, व्हाईट वॉश गांधीजींच्या मध्ये अहवाल व्हाईट वॉश होता, म्हणजे रंगसफेदी आपण ज्याला म्हणतो, लिपापोती म्हणतो, जे आहे त्याला झाकण्याचा प्रयत्न या समित्यांनी केलेला आहे. त्याच्यामुळे हेतू काय साध्य झाला नाही. मग त्याच दरम्यान काँग्रेसने काय केलं होतं, स्वतःहून आपली एक समिती नेमली होती या प्रसंगाची चौकशी करण्याकरता, याला आपण फॅक्ट फाइंडिंग कमिटी असं आपण म्हणू शकतो. तर तशा प्रकारची समिती त्यांनी स्थापन केली आणि मग लोकांमध्ये जाऊन माहिती गोळा करून त्याचा अहवाल तयार करायचा प्रयत्न केला होता. आणि यामध्ये मदन मोहन मालवीय यांनी आकडे गोळा करण्याचा प्रयत्न केला होता, हे लक्षात ठेवा. ओके, तर ह्या सगळ्या गोष्टी घडल्या आणि मग ही जी समिती होती, ओके, या समितीचा अहवाल मार्च मध्ये सादर झाला. मग या अहवालावर चर्चा करण्यासाठी, ओके लक्षात घ्या, या अहवालावर चर्चा करण्यासाठी कलकत्त्याचं विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आलं होतं, ज्याचे अध्यक्ष होते लाला लजपत राय. आणि या अधिवेशनामध्ये गांधीजींनी असहकाराचा प्रस्ताव ठेवला
शिकण्याच्या चळवळीला सुरुवात झाली, असहकार चळवळीला सुरुवात झाली. म्हणजेच या लक्षात घ्या, या सगळ्या गोष्टी एकमेकांना कनेक्टेड आहेत. ओके, पहिल्यांदा रॉलेट ऍक्ट आला, मग रॉलेट ऍक्टला विरोध म्हणून रॉलेट ऍक्ट सत्याग्रह झाला. त्या रॉलेट ऍक्टच्या सत्याग्रहाच्या दरम्यान, रॉलेट ऍक्ट सत्याग्रहाच्या दरम्यान जालियनवाला बाग हत्याकांड ही दुर्दैवी घटना घडली. आणि मग ओके, त्याच्यातूनच पुढे जाऊन असहकार चळवळीला आरंभ झाला होता. ह्या या कनेक्टेड इव्हेंट्स आहेत, हे मुद्दे समजून घ्या. पण असहकार चळवळ म्हणजे रॉलेट ऍक्ट सत्याग्रह किंवा असहकार चळवळ म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांड असं नाहीये, की या घटनांची परिणती आहे. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे. आता आपण असहकार चळवळीकडे वळणार आहोत. नॉन कॉपरेशन मुवमेंट, असहकार चळवळ, नॉन कॉपरेशन मुवमेंट. ओके, लक्षात घ्या. याच्यामध्ये काय अभिप्रेत आहे, की याच्यामध्ये कुठल्याही कायद्याचा भंग याच्यामध्ये अभिप्रेत नाही, लक्षात ठेवा. असहकार चळवळीमध्ये काय असतं, की कुठल्याही कायद्याचा कुठल्याच प्रकारे भंग नाही करायचा. म्हणजे शांततामय मार्गाने नाही, आणि आता हिंसात्मक मार्गाने तर नाहीच नाही, पण इव्हन शांततामय मार्गाने सुद्धा कायद्याचा भंग नाही करायचा. पण या ठिकाणी सिम्पली ब्रिटिशांशी असहकार करायचा, हे त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. ठीक आहे, म्हणजे कायद्याचा भंग न करता ब्रिटिश शासनाशी असहकार्य, असं या चळवळीचं स्वरूप आहे. हा मुद्दा समजून घ्या. आता आपण, मी तुम्हाला थोडक्यात सांगतो की या चळवळीचं बॅकग्राऊंड काय होतं. ओके, पहिलं बॅकग्राऊंड आपण याची चर्चा करूया, कारण हा मुद्दा महत्वाचा आहे. असहकार चळवळीचं नेमकं बॅकग्राऊंड काय होतं, तर त्याच्या बॅकग्राऊंडमध्ये काही महत्वाचे मुद्दे सांगितले जातात, जसं की पहिलं महायुद्ध आणि पहिल्या महायुद्धामुळे निर्माण झालेले परिणाम. ओके, काय परिणाम असेल पहिल्या महायुद्धामुळे निर्माण झालेले, समजून घ्या. ओके, आता साहजिकच काय असणार की पहिलं महायुद्ध, त्याच्यामुळे जी संसाधनं आहेत, इव्हन भारतामधले जे रिसोर्सेस, भारतामधले जी संसाधनं आहेत, ती देखील युद्धासाठी वापरली जाऊ लागली होती. त्यामुळे अर्थव्यवस्थेवर ताण निर्माण झाला होता, आणि त्या ताणाच्या परिणामी, लक्षात ठेवा, टंचाई आणि महागाई सारख्या समस्या निर्माण झाल्या होत्या. ओके, तुम्ही इझिली हे कनेक्शन जोडू शकाल जर तुम्ही याचा संबंध तुम्ही खेडा सत्याग्रह, म्हणजे हा जो मुद्दा आहे त्याचा संदर्भ तुम्ही जर खेडा सत्याग्रह आणि अहमदाबाद सत्याग्रहाशी जोडला, तर लगेच तुमच्या लक्षात येईल. कामगारांचं काय म्हणणं होतं, आमचा बोनस कंटिन्यू करा कारण महागाई वाढलेली आहे. शेतकऱ्यांचं म्हणणं काय होतं, की आमचा शेतसारा माफ करा कारण महागाई वाढलेली आहे. ठीक आहे, तर मग पहिल्या महायुद्धाच्या पार्श्वभूमीवर अर्थव्यवस्थेचा जो ताण आला होता, त्यामुळे टंचाई आणि महागाई सारख्या समस्या तीव्र व्हायला लागल्या होत्या. ओके, आणि त्यामुळे आणि पण ब्रिटिश सरकार कुठलीच माघार घ्यायची तयारी ठेवत नाहीये. आणि दुसरी गोष्ट आता अशी आहे की लक्षात घ्या, की जेव्हा युद्ध चालू आहे तेव्हा ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची आवश्यकता आहे, डेफिनेटली आवश्यकता आहे. म्हणून ब्रिटिश लोक थोडंसं मवाळ धोरण घेत आहेत, जसं की मॉन्टेग्यूची घोषणा आपण बघितलं होतं. मॉन्टेग्यूची घोषणा जी आहे त्याच्यामध्ये काय सांगितलं, आम्ही तुम्हाला स्वराज्य देण्याचा प्रयत्न करणार आहोत, तो आमचा हेतू आहे, असं ब्रिटिश लोक घोषित करत आहेत. परंतु जसं युद्ध समाप्तीच्या दिशेने चाललं आणि आपला विजय होतो हे लक्षात आलं, की मग ब्रिटिशांनी हळूहळू आपल्या धोरणातून माघार घ्यायला सुरुवात केली आणि पुन्हा एकदा साम्राज्यवादाने आपली नख बाहेर काढायला सुरुवात केली होती, हे लक्षात घ्या. म्हणजे थोडक्यात आता काय दिसतंय, की ब्रिटिश साम्राज्यवादाने भारतीय लोकांच्या मागण्यांना प्रतिसाद देणं किंवा त्यांना अनुकूल अशी भूमिका घेणं काहीसं कमी केलं होता. आणि पुन्हा एकदा प्रतिक्रियावादी, ज्याला आपण रिॲक्शनरीज पॉलिसी आपण म्हणतो, रिॲक्शनरी धोरण, प्रतिक्रियावादी धोरण, ते आता पुन्हा एकदा दिसून यायला लागलं होतं. आणि त्यामुळं भारतीय लोकांच्या मनामध्ये ब्रिटिशांबद्दल, शासनकर्त्यांबद्दल एक प्रकारचा असंतोष निर्माण झाला होता. ठीक आहे, हा महत्वाचा मुद्दा लक्षात ठेवा. आपल्याला काय दिसतं, असहकार चळवळीला सामान्य लोकांचा मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद लाभला होता, पाठिंबा लाभला होता. आता हा मुद्दा समजून घ्या, की असहकार चळवळीचा हेतू काय आहे. ओके, तर हे मुद्दे आपण समजून घेतले पाहिजेत. असहकार चळवळीचा हेतू काय आहे, खिलाफत प्रश्नी न्याय मिळवून देणं. ओके, आता खिलाफत प्रश्नी न्याय मिळवणं हा भारतीयांचा प्रश्न नाही असू शकत, बरोबर की नाही. तो चळवळीचा हेतू जरूर आहे, परंतु खिलाफत प्रश्नी न्याय मिळावा यासाठी भारतामधली तळागाळामधली जनता सहभागी होईल हे ऍक्सेप्ट करणं थोडंसं अवघड आहे. त्याचप्रमाणे असहकार चळवळीचा अजून एक काय हेतू होता, पंजाब प्रश्नी न्याय मिळवणं. आता पंजाबचा जो प्रश्न, म्हणजे जालियनवाला बाग हत्याकांडाचा प्रश्न, आता ही भारतामध्ये निर्माण झालेली समस्या जरी असली तरी एका अर्थी बघितलं त्याच्यामुळे सगळ्यांच्याच काय म्हणू आपण त्याला, की सगळ्यांचीच मदत दुखावली जरी गेली असले तर त्यामुळे सगळ्यांची हित दुखावली गेली अशातला भाग नव्हता, तो एक प्रादेशिक मुद्दा होता. आणि त्याच्यामुळं जालियनवाला बाग हत्याकांडामुळे लोकांचं मन क्षुब्ध झालं हे बरोबर जरी असलं, तरी लोक त्यासाठी सगळी काय म्हणू आपण त्याला, की आंदोलनामध्ये उतरतील
अशी शक्यता नाही आहे. ओके, आणि तिसरा मुद्दा होता स्वराज्य प्राप्त करणं. ओके, स्वराज्य प्राप्त करणं आणि स्वराज्याचा अर्थ काय? पार्लमेंटरी स्वराज्य म्हणजे काय? थोडक्यात निवडणुकीचे अधिकार आणि काय म्हणू आपण त्याला की भारतीय लोकांना जास्तीत जास्त प्रतिनिधित्व अशा प्रकारचं हे स्वराज्य होतं. मग त्याचा देखील डायरेक्टली सामान्य लोकांना खूप मोठा फायदा झाला होता अशातला काही भाग नाही आहे. मग अशा परिस्थितीमध्ये देखील सामान्य लोकांनी आंदोलनाला एवढा भरभरून प्रतिसाद का दिला याचं कारण असं आहे, लक्षात घ्या, या काळामध्ये साम्राज्यवादाविरुद्ध एक भावना निर्माण झाली होती. ओके, आणि त्याची कारण महत्वाची कारण काय होती? जसं मी तुम्हाला आता सांगितलं की पहिल्या महत्त्वाचे कॉन्सिक्वेन्सेस, पहिले महत्त्वाचे दुष्परिणाम, त्याच्यामुळे साम्राज्यवादाविरुद्ध लोकांच्या मनामध्ये एक प्रकारचा रोष उत्पन्न झालेला आहे आणि तो रोष व्यक्त करण्यासाठी त्यांना एक उत्तम माध्यम भेटलं होतं. ते माध्यम म्हणजे असहकार चळवळीचं व्यासपीठ, हे लक्षात घ्या. सो पहिल्या महत्त्वाचे परिणाम. ओके, म्हणजे हा मुद्दा ठिकाणी समजून घेतला पाहिजे, सामान्य लोकांचा सहभाग. त्याच्यानंतर ओके लक्षात घ्या की पुढचा प्रश्न आहे रॉलेट ऍक्ट आणि पंजाब प्रश्न, हे एक कारण आहे याची आपण चर्चा केली. रॉलेट ऍक्ट हा अन्यायी कायदा होता आणि पंजाब प्रश्न देखील आपण बघितला. पंजाब प्रश्न म्हणजे जालियनवाला बाग प्रश्न झालेला अन्याय. एकतर लोकांची हत्या घडवून आणली गेली, आणि त्याच्यानंतर मग ब्रिटिशांनी पुन्हा जे जबाबदार व्यक्ती होते त्यांना शासन देखील केलं नाही, उलट ते झाकण्याचा प्रयत्न केला, लिपापोती केली, व्हाईट वॉश केला. ओके, मग आता डबल अन्याय झाला. म्हणून हा अन्याय जोपर्यंत दूर होत नाही तोपर्यंत आम्ही असहकार करणार. ठीक आहे, अशा प्रकारची भूमिका 1919 चा कायदा आणि त्यातून निर्माण झालेला असंतोष याची चर्चा देखील आपण आत्ताच केली. त्या ठिकाणी काय होतं समजून घ्या. जेव्हा मॉन्टेग्यूची घोषणा आली ऑगस्ट 1917 मध्ये, तेव्हा बाबा काय म्हणाला की आम्ही तुम्हाला स्वराज्य देणार आहोत, सेल्फ गव्हर्निंग इन्स्टिट्यूशन देणार आहोत, भारतीयांचा वाढता सहभाग हेच आमच्या शासनाचा हेतू आहे, अशी वचन दिली गेली, अशी वक्तव्य केली गेली. पण जेव्हा ऍक्च्युअली कायदा आला, ज्याला आपण मॉन्टफोर्ड सुधारणा कायदा असं म्हणतो, तेव्हा काय केलं गेलं? केंद्रीय स्तरावर स्वराज्य स्वशासनाचा अधिकार पूर्णपणे नाकारला गेला. ठीक आहे, स्वराज्य सेल्फ गव्हर्नमेंटचा अधिकार केंद्रीय स्तरावर पूर्णपणे नाकारला गेला. प्रांतिक स्तरावर मर्यादित प्रमाणामध्ये दिला गेला, त्याला आपण प्रांतिक दुहेरी व्यवस्था असं म्हणतो. राखीव आणि सोपीव खाती अशा प्रकारची व्यवस्था केली गेली होती. सोपीव खाती भारतीयांच्या हाती सोपवली आणि या खात्यांसाठी भारतीय मंत्री जे होते ओके ते आपल्या कायदेमंडळाला, प्रांतिक कायदेमंडळाला जबाबदार असतील अशा प्रकारची तरतूद केली गेली. पण त्याचबरोबर ओके तर सोपीव खाती जी होती ती कमी महत्वाची खाती भारतीयांच्या ताब्यामध्ये दिली गेली होती आणि इव्हन या सोपीव मंत्र्यांच्या कारभारामध्ये दखल देण्याचा अधिकार देखील गव्हर्नरला होता. म्हणजे दिल्यासारखं केलं ओके आणि जे दिलं ते काढून घेण्याचा प्रयत्न देखील तेवढाच प्रभावीपणे करण्यात आला होता 1919 कायद्यानं. आणि त्याच्यामुळे भारतीय लोकांच्या मनामध्ये मोठी नाराजी निर्माण झाली होती. ठीक आहे, आणि ही नाराजी लोकमान्य टिळकांच्या एका वाक्यामध्ये, एका लेखामध्ये व्यक्त होते. आपल्याला माहिती आहे ते लोकमान्य टिळक काय म्हणतात? ओके, उजाडले पण सूर्य कुठे आहे? उजाडले म्हणजे काय? स्वराज्याची पहाट आलेली आहे. ओके, पहाट झालेली आहे, काहीतरी हक्क भेटायची स्थिती आलेली आहे. उजाडले ओके, पण सूर्य कंसामध्ये स्वराज्य कुठे आहे? बरोबर आहे ना? म्हणजे आता नवीन दिवस येताना दिसतोय, काहीतरी सुधारणा होत आहे दिसतात, पण या ठिकाणी आम्हाला सूर्य दिसत नाही, म्हणजे स्वराज्याची संकल्पनाच या ठिकाणी दिसत नाहीये. ओके, अशा त्यांच्या काय म्हणा आपण त्याला की त्यांच्या शैलीमध्ये लोकमान्य टिळकांनी या कायद्याचे संभावना, या तरतुदींची संभावना केली होती, हे लक्षात घ्या. त्यामुळे नेत्यांमध्ये देखील एक असंतोषाची भावना होती आणि एक प्रभावी आंदोलन करून ओके केल्याशिवाय ब्रिटिशांकडून आपल्याला सवलती मिळवता येणार नाहीत याची कल्पना आता भारतीय नेत्यांना यायला सुरुवात झाली होती. त्याच्यामुळे हा मुद्दा देखील समजून घ्या. आणि त्याच्यानंतर होता खिलाफत प्रश्न. ओके, खिलाफत प्रश्न. आता खिलाफत प्रश्न म्हणजे नेमकं काय होतं हे आपण समजून घेतलं पाहिजे. खिलाफत प्रश्न, खलिफा, खलिफा हा कोण मानला गेलेला आहे? खलिफा, लक्षात ठेवा, खलिफा हे जे पद आहे, हे जे इन्स्टिट्यूशन आहे, हे जी संस्था आहे, हा जो व्यक्ती आहे ओके तुर्कस्थानचा प्रमुख आहे. बरोबर आहे, तुर्कस्थानचा राजकीय प्रमुख, आणि संपूर्ण जगामधल्या मुस्लिम समुदायाचा, समुदायाचे ते प्रेरणास्थान आहे. ठीक आहे, प्रेरणास्थान, तर धार्मिक प्रमुख किंवा काय म्हणून आपण त्याला की मुस्लिम जगताचा प्रमुख असं त्याला म्हटलं गेलेलं आहे. ओके, मुस्लिम समुदायाचे प्रेरणास्थान
आणि संपूर्ण मुस्लिम समुदायाचा देखील संपूर्ण जगातील मुस्लिम समुदायाचा देखील प्रमुख मानला गेलेला आहे. ओके, आता या ठिकाणी हा मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे आपण की आता हे जे तुर्कस्तान जो देश होता हे तुर्कस्तानचं एक साम्राज्य होतं, त्याला आपण तुर्की साम्राज्य असं म्हणूया. तुर्की साम्राज्य, आता लक्षात ठेवा की तुर्की साम्राज्यामध्ये काय होतं, तर तुर्की साम्राज्यामध्ये ओके तुर्कस्तानचा समावेश होताच होता. तुर्की साम्राज्य, तर तुर्की साम्राज्यामध्ये तुर्कस्तानचा समावेश होताच तुर्की साम्राज्यामध्ये तुर्कस्तान आहे आणि आसपासचा प्रदेश आहे. ओके, आसपासच्या प्रदेशामध्ये काय काय असेल, उदाहरणार्थ इराक होता, लगतचा प्रदेश, आसपासचा प्रदेश. मग लक्षात घ्या याच्यामध्ये काय काय होतं की इराक होतं, सिरिया, लेबनॉन, पॅलेस्टाईन हे जे आसपासचे प्रदेश आहेत आणि इव्हन 19व्या शतकामध्ये इजिप्त देखील या साम्राज्याचा घटक होता. लक्षात ठेवा, एक म्हणजे तुर्कस्तान आणि तुर्कस्तानच्या बाहेरचा जो भाग होता तो एक प्रचंड मोठा असं तुर्की साम्राज्य पसरलेलं होतं. आणि त्याचप्रमाणे युरोपमधला एक प्रदेश होता बाल्कन प्रदेश नावाचा, युरोपमधील बाल्कन प्रदेश, तर यावर देखील तुर्कस्तानचं नियंत्रण होतं. म्हणून लक्षात ठेवा की बाल्कन प्रदेशामध्ये सिच्युएशन काय आहे, की बाल्कन प्रदेशामधले रहिवासी आहेत युरोपियन लोक, परत त्यांच्या राजकीय नियंत्रण कोणाचं आहे, तुर्कस्तानचं. ओके, हे तुर्की साम्राज्याचा घटक आहे आणि असं तुर्की साम्राज्य त्याचा प्रमुख खलिफा आहे आणि असा खलिफा जो की भारतीयांसोबतच जगभरामधल्या मुस्लिमांचं प्रेरणास्थान आहे. अशी सिच्युएशन लक्षात घ्या, बाल्कन प्रदेश युरोपचा हिस्सा, बाल्कन प्रदेश युरोपियनांचा वास्तव्य. ओके, परत त्याच्यावर नियंत्रण तुर्की साम्राज्याचं, तुर्की साम्राज्य ज्याचा प्रमुख आहे खलिफा, ज्याचा प्रमुख आहे खलिफा आणि खलिफा जो की ओके मुस्लिम समुदायाचं जगभरामधलं इन्क्लुडिंग भारतीय मुस्लिमांचं एक प्रेरणास्थान आहे, प्रमुख मानला गेलेला आहे. ओके, अशा प्रकारची कंडिशन होती. आता या स्थितीमध्ये होतंय काय की पहिल्या महायुद्धामध्ये ब्रिटन आणि तुर्की हे शत्रू राष्ट्र होते. तुर्कस्तानने जर्मनीची बाजू घेतली होती, त्याच्यामुळे साहजिकच आता तुर्कस्तानचा राजकीय प्रमुख या नात्याने खलिफा जो होता ब्रिटिशांचा विरोधक बनला या केसमध्ये. आणि मग त्याच्यामुळे ब्रिटिशांनी तुर्कस्तानाविरुद्ध भूमिका घेतली आणि आपल्याला माहिती की पहिल्या महायुद्धामुळे जर्मनीचा पाडाव झाला होता, म्हणजे तुर्कस्तानची बाजू कमकुवत झाली होती, जर्मनी तुर्कस्तानांचा पाडाव झाला. आणि मग साहजिकच आता विजेतं राष्ट्र काय करणार आहे, पराभूत राष्ट्रांवर अटी लादणार लोक आणि पराभूत राष्ट्रांचं खच्चीकरण करण्याचा प्रयत्न करणार. ओके, मग तशाच प्रकारे ब्रिटिशांनी देखील प्रयत्न केले होते आणि त्यांनी तुर्कस्तानवर अशा प्रकारे तह लादण्याचा प्रयत्न केला. ठीक आहे, त्याला ट्रिटी ऑफ सेवरॉयचा तह असं म्हटलं जातं. आणि या तहाच्या माध्यमातून तुर्की साम्राज्य, लक्षात घ्या की तुर्की साम्राज्य विघटित करण्याचा प्रयत्न ब्रिटिशांनी केला होता, म्हणजे तुर्कस्तानची ताकद कमी करायची जेणेकरून भविष्यामध्ये आपल्याला आव्हानं निर्माण होऊ नये याकरता तुर्कस्तानच्या खलिफाची सत्ता तुर्कस्तान पुरती मर्यादित ठेवून ओके साम्राज्यामधले इतर जे प्रदेश होते ते ब्रिटन आणि फ्रान्सने आपल्या नियंत्रणाखाली घेण्याचा प्रयत्न केला होता. त्यासाठी मँडेट सिस्टीम नावाची व्यवस्था देखील सुरू करण्याचा प्रयत्न, लक्षात घ्या की संघ राष्ट्राच्या माध्यमातून करण्यात आला होता. तर या सगळ्या गोष्टी आता आपण लक्षात घ्या की जर तुर्की साम्राज्याचं विघटन झालं असतं तर मग खलिफाचं खच्चीकरण झालं असतं, मग ते खलिफाचं स्थान उणावलं असतं, दुणावलं असतं. मग या केसमध्ये खलिफाच्या स्थानाला धक्का लागला, त्यामुळे मग जगभरामधल्या मुस्लिमांच्या भावना दुखावल्या जाऊ लागल्या आणि त्याच्यामध्ये भारतीय मुस्लिमांचा समावेश होता. हा मुद्दा समजून घ्या. आता एकदम स्ट्रेंज, विचित्र अशा प्रकारची आणि इंटरेस्टिंग अशा प्रकारची सिच्युएशन आहे. आता युद्ध काळामध्ये होत आहे काय माहिती का, युद्ध काळामध्ये ब्रिटिशांना युद्धामध्ये जिंकायचं आहे, साहजिकच आहे ब्रिटिशांना युद्ध जिंकायचं आहे आणि ब्रिटिशांनी तुर्कस्तानाविरुद्ध भूमिका घेतलेली आहे. ओके, आता इंटरेस्टिंग पॉइंट बघा काय, ब्रिटिशांनी तुर्कस्तानाविरुद्ध युद्ध पुकारलं आणि युद्ध ब्रिटिशांना जिंकायचं आणि ते युद्ध जिंकण्यासाठी ब्रिटिशांना भारतीयांच्या मदतीची आवश्यकता आहे, भारतीयांची मदत, आय फॉर इंडियन्स, भारतीयांची मदत हवी आहे. भारतीयांमध्ये हिंदू समुदाय सुद्धा असेल आणि मुस्लिम समुदाय सुद्धा असेल, हिंदू मुस्लिम इतर समुदाय, म्हणजे थोडक्यात आपण काय म्हणू शकतो, युद्ध जिंकण्यासाठी ब्रिटिशांना मुस्लिमांच्या मदतीची आवश्यकता आहे. पण हे युद्ध लढत असताना ब्रिटिश कोणाला हरवण्याचा प्रयत्न करतात, तुर्कस्तानच्या खलिफाला, तुर्कस्तानला जो की भारतीय मुस्लिमांचं प्रेरणास्थान आहे. ठीक आहे, तुर्कस्तानचा कॅलिफ, खलिफा, अशा प्रकारची एक स्ट्रेंज सिच्युएशन निर्माण झाली होती. आणि म्हणून ओके पहिल्या टप्प्यामध्ये ब्रिटिशांनी काय केलं की भारतीय मुस्लिमांना एक आश्वासन देण्याचा प्रयत्न केला की युद्धाचा निकाल काही जरी लागला
सिरामिक खलिफाच्या स्थानाला धक्का लागणार आहे याची काळजी घेऊ, असं करून त्यांनी मुस्लिमांचा पाठिंबा मिळवण्याचा प्रयत्न केला. पण जेव्हा ऍक्च्युअली युद्ध संपुष्टात आलं आणि मग जेव्हा वाटाघाटींना सुरुवात झाली, तेव्हा ते ब्रिटिशांनी आपलं हे वचन बाजूला ठेवून तुर्कस्तानच्या खलिफाचं स्थान खच्ची करण्याचा प्रयत्न केला. आणि म्हणून या गोष्टीला विरोध म्हणून लक्षात घ्या की जगभरामधल्या मुस्लिमांनी, इन्क्लुडिंग भारतीय मुस्लिम, त्यांनी मग आता एक इनिशिएटिव्ह घेतला, त्याला आपण खिलाफत चळवळ असं म्हणतो, खलिफाचं स्थान वाचवण्याची. आणि बघ त्याच खिलाफत चळवळीचं भारतामध्ये पडसाद उमटले होते, ज्याला आपण भारतामधली खिलाफत चळवळ असं म्हणतोय, लक्षात ठेवा. म्हणजे या ठिकाणी आपल्याला खिलाफत चळवळीचा बॅकग्राऊंड आपण समजून घेतलं पाहिजे. तर मग 1919 मध्ये लक्षात ठेवा हा प्रश्न, म्हणजे आता होतंय काय की म्हणजे आता आपल्याला असं दिसतंय की ब्रिटिश लोक आपल्या वचनापासून माघार घेत आहेत आणि तुर्कस्तानवर अत्यंत कठोर असा तह लादण्याच्या प्रयत्नामध्ये होते. त्यामुळं भारतामधले जे मुस्लिम नेते होते त्यांनी देखील आता ब्रिटिशांविरोधी, साम्राज्यवाद विरोधी पवित्र घ्यायला सुरुवात केली होती. आणि त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून, लक्षात घ्या, त्याच प्रयत्नांचा भाग म्हणून नोव्हेंबर 1919 मध्ये, ओके समजून घ्या, नोव्हेंबर 1919 मध्ये अखिल भारतीय खिलाफत परिषद आयोजित झाली होती. ओके हा मुद्दा महत्वाचा आहे. 23 नोव्हेंबर 1919 अखिल भारतीय खिलाफत परिषद स्थापन झाली होती. आणि या अखिल भारतीय खिलाफत परिषदेमध्ये विशेष आमंत्रित कोण होते? अखिल भारतीय खिलाफत परिषद. ओके आपण बॅकग्राऊंड डिस्कस करतोय आणि महत्वाचे मुद्दे आहेत. ओके या परिषदेमध्ये विशेष आमंत्रित होते गांधीजी. आणि गांधीजींनी लक्षात घ्या की या परिषदेचं अध्यक्षस्थान देखील भूषवलं होतं. 23 नोव्हेंबर 1919 मग या अखिल भारतीय खिलाफत परिषदेमध्ये लक्षात घ्या की मग काय म्हणून आपण त्याला की त्यांनी आता या प्रश्नी ब्रिटिशांशी संघर्ष करण्याचा निर्णय घेतला. आणि कालांतराने जेव्हा ब्रिटिश आपल्या वचनापासून माघार घेत आहेत लक्षात आलं, ओके त्या परिणामी मग मार्च 1920 मध्ये खिलाफत दिवस पाळला गेला. 19 मार्च 1920 खिलाफत दिवसाचं आयोजन केलं गेलं, खिलाफत दिन पाळला गेला. त्याच दरम्यान ब्रिटिशांनी ब्रिटिश पंतप्रधान लॉयड जॉर्जची भेट घेण्याचा प्रयत्न केला, परंतु ओके त्यांच्या काय म्हणून आपण त्याला मागण्यांना काही यश आलं नाही. आणि परिणामी जून 1920 मध्ये, लक्षात ठेवा, जून 1920 मध्ये अखिल भारतीय खिलाफत समिती, याच्यातून अखिल भारतीय खिलाफत कमिटीची रचना झाली होती. परिषदेतून कमिटीची रचना झाली, आपण AIKC असं म्हणूया. AIKC च्या व्यासपीठावरून खिलाफत चळवळीला सुरुवात झाली होती. ओके खिलाफत चळवळीला प्रारंभ, ओके खिलाफत चळवळीस प्रारंभ झाला होता. मग या चळवळीचा कार्यक्रम काय होता, हेतू काय होता? तर शासकीय कार्यक्रम आणि पदवांवर बहिष्कार, गव्हर्नमेंट प्रोग्राम जे असतील आणि त्याचप्रमाणे पदवीदानासारखे समारंभ असतील, शासनाने दिलेल्या पदव्या असतील, त्यांच्यावर बहिष्कार टाकायचा, हा पहिला टप्पा. ओके आणि मग याच्यातून फारसं काही शासनाने प्रतिसाद जर नाही दिला, ओके फारसं काही हाती लागलं नाही, तर मग काय करायचं? तर मग नागरी सेवा, ओके याला आपण सिव्हिल सर्व्हिसेस म्हणू, ओके नागरी सेवा आणि पोलीस सेवा यांवर बहिष्कार टाकायचा. नागरी सेवा, पोलीस सेवा यांवर बहिष्कार टाकायचा. आणि त्याच्यातूनही जर म्हणजे बघा, चढत्या क्रमाने आपल्याला, चढती बाजणी आपण ज्याला म्हणू तशा प्रकारचा कार्यक्रम आहे, हळूहळू दबाव वाढवत न्यायचा. आणि याच्यातूनही जर शासनावर दबाव निर्माण नाही झाला, शासना प्रतिसाद नाही दिला, तर मग सारा देण्यास नकार देणे किंवा कर देण्यास नकार देणे. ठीक आहे, अशा पद्धतीने हे आंदोलन होणार होतं. आणि जून 1920 मध्ये आंदोलनाची सुरुवात झाली होती, लक्षात ठेवा. आणि या आंदोलनामध्ये गांधीजींचा कार्यक्रम स्वीकारला गेला आणि गांधीजींचं नेतृत्व या ठिकाणी मान्य करण्यात आलं होतं, लक्षात घ्या. ओके ताज मुद्दा मी या ठिकाणी सांगितला की जून 1920 मध्ये ओके खिलाफत चळवळीला प्रारंभ झाला. ठीक आहे, मग आपण खिलाफत चळवळ म्हणजे काय ते आपण बघितलं. ओके खिलाफत चळवळ म्हणजे ऑल इंडिया खिलाफत समितीच्या प्लॅटफॉर्मवरून चालवली गेलेली ही चळवळ होती. आता त्याच दरम्यान लक्षात घ्या की आता गांधीजींना ही चळवळ जी होती ती खिलाफत समितीच्या प्लॅटफॉर्मवर होती आणि खिलाफत प्रश्नापुरती त्याची व्याप्ती होती हे समजून घ्या. कार्यक्रम भले ओके गांधीजींच्या कार्यक्रमाशी सुसंगत जरी असला तरी व्याप्ती मात्र खिलाफत प्रश्नापुरती होती, हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. गांधीजी आता व्यापक चळवळ सुरू करण्याच्या प्रयत्नामध्ये आहेत. एकीकडे इथे चळवळ चालूच आहे, पण व्यापक स्वरूप गांधीजींना द्यायचं आहे. ओके आणि व्यापक चळवळ जर सुरू करायची असेल तर ती काँग्रेसच्या व्यासपीठावरून, काँग्रेसच्या चौकटीमध्ये काँग्रेसच्या सहकार्याने होऊ शकते याची गांधीजींना जाणीव होते. परंतु त्यावेळेला काँग्रेसमधल्या कि
कित्येक नेत्यांमध्ये ओके अशा प्रकारच्या सत्याग्रहाच्या स्ट्रॅटेजी बद्दल आणि चळवळ बद्दल त्यांच्या मनामध्ये साशंकता होती आणि त्याच्यामुळे काँग्रेसच्या व्यासपीठावर ही चळवळ सुरू करणं हे सहजासहजी शक्य नव्हतं याची देखील त्यांना जाणीव होती हे लक्षात घ्या. आता गांधीजींनी त्या दिशेने देखील प्रयत्न केलाय. जून 1920 मध्ये गांधीजींनी गव्हर्नर जनरलला पत्र लिहिलं, त्यामध्ये ब्रिटिश सत्तेमुळे भारतीयांवर, भारतीय राष्ट्रावर, भारतीयांवर किती दुष्परिणाम झाले याची त्यांनी चर्चा केली त्या पत्रामध्ये. आणि त्यांनी मग आपल्या काही मागण्या केल्या, आता स्वराज्य असेल, अन्यायाचं अन्याय दूर केला पाहिजे, ठीक आहे, या मागण्या त्यांनी केल्या. आणि त्या जर मागण्या मान्य नाही झाल्या ओके, त्या या मागण्यांची ब्रिटिशांनी जर दखल नाही घेतली तर मग येत्या 1 ऑगस्ट पासून ओके मी माझ्या चळवळीला सुरुवात करेन असा इशारा गांधीजींनी दिला होता, ठीक आहे. आता ऑफकोर्स ब्रिटिशांना तर म्हणजे त्यावेळेला हा अंदाज कोणालाच नव्हता की या चळवळीचं स्वरूप काय असेल, त्याला प्रतिसाद कसा भेटेल, यश अपयश याची कल्पना कोणाला नव्हती. त्याच्यामुळे साहजिकच काय असणार आहे की ब्रिटिश शासनाने गांधीजींच्या या पत्राला काय फारसा प्रतिसाद नाही दिला, फारसं महत्व नाही दिलं. आणि परिणामी काय झालं, 1 ऑगस्ट 1920 रोजी गांधीजींचं असहकार आंदोलन चालू झालं, ठीक आहे, हा मुद्दा समजून घ्या. 1 ऑगस्ट 1920 रोजी गांधीजींच्या असहकार गांधीजींनी असहकार आंदोलन सुरू करत असल्याची घोषणा केली, हा मुद्दा समजून घ्या. ओके, मग आता गांधीजींना काय हवंय या काँग्रेसला, या काय म्हणून पण आंदोलनाला काँग्रेसचं सहकार्य, काँग्रेसचा पाठिंबा पाहिजे. म्हणून सप्टेंबर 1920 मध्ये गांधीजींनी जे कलकत्ता अधिवेशन भरलं होतं, ओके, कलकत्ता अधिवेशन विशेष अधिवेशन होतं आणि त्याचा हेतू काय होता आपण बघितलेला आहे की ती जी काँग्रेसची कमिटी होती जालियनवाला बाग हत्याकांडाची चौकशी करण्यासाठी जी काँग्रेसची समिती होती त्या समितीच्या अहवालावर चर्चा करून पुढील कार्यक्रमाची दिशा ठरवणं, या कलकत्ता अधिवेशनाचा हेतू विशेष अधिवेशन आयोजित करण्यात आला होता. गांधीजींनी या निमित्ताचा गांधीजींनी लाभ घेतला आणि मग या अधिवेशनामध्ये गांधीजींनी आपला असहकाराचा प्रस्ताव ठेवला होता, लक्षात ठेवा. गांधीजींनी आपला असहकाराचा प्रस्ताव या काँग्रेस समोर ठेवला, अधिवेशनामध्ये ठेवला, ठीक आहे, परंतु त्यावेळेला काही नेत्यांचा या प्रस्तावाला विरोध होता. ओके, उदाहरणार्थ चित्तरंजन दास यांनी या प्रस्तावाला विरोध केला होता. त्याचं कारण काय की या असहकाराच्या कार्यक्रमामध्ये ओके वेगवेगळ्या ब्रिटिश घटकांवर, ब्रिटिश शासनाच्या वेगळ्या प्रतीकांवर, घटकांवर बहिष्काराचा एक तरतूद आहे, जसं की निवडणुकांवर बहिष्कार टाकणं, ओके, निवडणुकांवर बहिष्कार टाकणं, त्याच्यानंतर शिक्षण संस्थांवर, शासकीय शिक्षण संस्थांवर बहिष्कार टाकणं, अशा प्रकारचे उपाय या ठिकाणी करायचे होते शासनावर दबाव निर्माण करण्यासाठी. पण आता लक्षात ठेवा की चित्तरंजन दास हे जे नेते होते तर त्यांना, चित्तरंजन दास यांना निवडणुकीवरचा जो बहिष्काराचा कार्यक्रम होता ओके ती गोष्ट त्यांना मान्य नव्हती. याचं कारण काय आहे, 1919 कायद्या अंतर्गत आपल्याला माहिती की राखीव सोपीव, प्रांतिक सराव राखीव सोपीव या प्रकारची तरतूद करण्यात आली होती. आणि मग सोपीव खात्याचे जे मंत्री होते ओके त्यांची निवड करण्यासाठी आता प्रांतिक निवडणुका होणार होत्या आणि नोव्हेंबर 1920 मध्ये या निवडणुका नियोजित होत्या, लक्षात ठेवा. तर मग चित्तरंजन दासांसारखे जे नेते होते त्यांना या निवडणुकांमध्ये सहभाग घेऊन सोपीव खात्यांची जबाबदारी स्वीकारून त्या ठिकाणी पॉझिटिव्ह कॉन्ट्रीब्युशन देण्याची त्यांची अपेक्षा होती, त्यांची इच्छा होती. म्हणजे आता जे काही अधिकार मिळालेले त्याचा आपण लाभ घेऊन अजून जास्त अधिकार मिळवण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत ओके अशी भूमिका होती. परंतु जर गांधीजींचा असहकाराचा कार्यक्रम जर स्वीकारला असता तर निवडणुकांवर बहिष्कार टाकावा लागला असता, ठीक आहे. तर त्यामुळे चित्तरंजन दास, त्याचप्रमाणे मग बिपिनचंद्र पाल, अॅनी बेझंट, सुरेंद्रनाथ बॅनर्जी यांसारख्या नेत्यांनी गांधीजींच्या असहकार प्रस्तावाला विरोध केला, ठीक आहे. मग नंतर हा असहकार प्रस्ताव त्याच्यावर चर्चा करून मतदानात टाकला गेला ओके. मग या नेत्यांचा जरी विरोध असला तरी इतर नेत्यांचा मात्र पाठिंबा होता, विशेषतः गुजरात काँग्रेसमधले नेते, बिहार काँग्रेसमधले नेते, तर या घटकांनी गांधीजींना पाठिंबा दिला ओके. आणि त्यामुळे गांधीजींचा हा असहकार प्रस्ताव मान्य झाला, ठीक आहे, लक्षात ठेवा, हा प्रस्ताव मान्य झाला. आणि अशा पद्धतीनं आता काँग्रेसच्या व्यासपीठावरून असहकार चळवळीला मान्यता मिळाली आणि कालांतरने डिसेंबर 1920 मध्ये ओके कलकत्ता अधिवेशनामध्ये हे जे प्रस्ताव मान्य केला होता त्याला रॅटिफिकेशन झालं, म्हणजे अंतिम मान्यता मिळाली, त्याला दुजोरा देण्यात आला होता नागपूर अधिवेशनामध्ये ज्याचे अध्यक्ष होते विजय राघव चरियार. आणि आता महत्वाचा मुद्दा आहे, लक्षात ठेवा, हा पॉइंट अत्यंत महत्वाचा आहे की ज्याला डिसेंबर 1920 मध्ये नागपूरचं अधिवेशन भरलं ओके डिसेंबर 1920 मध्ये नागपूरचं अधिवेशन भरलं ज्याचे अध्यक्ष होते विजय राघव चरियार, या अधिवेशनामध्ये असहकाराचा प्रस्ताव कोणी ठेवला होता, ठीक आहे. या अधिवेशनामध्ये असहकाराचा प्रस्ताव ठेवला होता चित्तरंजन दास यांनी, ओके लक्षात ठेवा, ठीक आहे. कारण का, जसं आपण बघितलं होतं की निवडणूक ऑलरेडी पार पडल्या होत्या त्याच्यामुळे विरोधाचं काही आवश्यकता नव्हती.
ठीक आहे, लक्षात ठेवा की म्हणून चित्तरंजन दास यांच्या पुढाकारानं हा ठराव मांडला गेला आणि तो संमत देखील झाला होता. तर अशा पद्धतीनं काँग्रेसच्या व्यासपीठावरून ओके आता एका मोठ्या जन आंदोलनाची पायाभरणी झाली होती, ज्याचं नेतृत्व गांधीजींकडे होतं. ते मुद्दे महत्वाचे आहेत, समजून घ्या. ओके, आता या असहकार चळवळीचा कार्यक्रम काय होता त्याची आपण चर्चा करूया. आधी आपण घटनाक्रम बघूया की नेमका घटना कशा कशा घडल्या होत्या. ओके, तर डिसेंबर 1920 मध्ये आंदोलनाला सुरुवात झाली आणि मग आंदोलनाचा कार्यक्रम काय होता की वेगळ्या घटकांवर बहिष्कार टाकायचा. शासकीय कार्यक्रम असेल किंवा कोणी शासकीय पाहुणे असेल त्यांच्या भेटीवर बहिष्कार टाकणं, ओके, तर त्या भेटींना त्या कार्यक्रमांना हजेरी न लावणं अशा प्रकारचा कार्यक्रम होता. मग जानेवारी 1921 मध्ये, लक्षात ठेवा, जानेवारी 1921 मध्ये ड्यूक ऑफ कॅनॉटची भारत भेट आयोजित करण्यात आली होती आणि त्या भारत भेटीवर भारतीय लोकांनी, भारतीय नेत्यांनी बहिष्कार टाकला होता आणि या बहिष्काराला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद देखील भेटला होता. हे लक्षात ठेवा. ओके, या बहिष्काराला प्रतिसाद भेटला. त्याच्यानंतर मग मार्च 1920 मध्ये, ओके, लक्षात घ्या की मार्च 1920 मध्ये ऑल इंडिया काँग्रेस कमिटीची विजयवाडा या ठिकाणी बैठक झाली आणि या विजयवाडा बैठकीमध्ये ओके टिळक स्वराज फंड निर्माण करण्याचा निर्णय घेतला गेला आणि याचं टार्गेट ठरवण्यात आलं होतं की 1 करोड रुपये निधी गोळा करायचा आणि त्या माध्यमातून ओके चळवळ त्यामुळे आपण त्याला की मोठ्या प्रमाणामध्ये विस्तारित करायची. तर हे टार्गेट ओके हे ध्येय या ठिकाणी ठेवण्यात आलं होतं, टिळक स्वराज फंड, त्याचप्रमाणे चरख्यांचं वाटप करायचं, ओके 20 लाख चरख्यांचं वाटप करायचं आणि म्हणजे थोडक्यात जेवढ्या लोकांनी चरखा घेतला तेवढा मग चवळीचा विस्तार झाला असं आपल्याला म्हणता येतं, तेवढे लोक या चवळीला जोडले गेले असं म्हणता येतं. ज्यांनी ज्यांनी निधी दिला ते लोक आता चवळीप्रती सहानुभूती बाळगून आहेत असं आपल्याला लक्षात येतं. ठीक आहे, आणि लक्षात ठेवा की अल्पावधीमध्ये या संपूर्ण कार्यक्रमाला यश मिळालं होतं आणि खूप मोठ्या प्रमाणामध्ये निधी गोळा झाला आणि खूप लोक या चवळीला जॉईन झाले होते. ठीक आहे, मग आता या सगळ्या गोष्टींमुळे लक्षात घ्या की या सगळ्या गोष्टींमुळं आता हळूहळू ब्रिटिश शासनावर दबाव निर्माण व्हायला सुरुवात झाली होती. ओके, आणि मग त्या दबावापोटी सुरुवातीला ब्रिटिशांनी एवढं त्याच्याकडे लक्ष दिलं नाही, कारण त्यांना लक्षात घ्या की कुणालाही अपेक्षा नाहीये की चळवळीची व्याप्ती किती असेल, याला यश किती मिळेल. कारण सत्याग्रह आता आपण बघितलं याच्या आधी गांधीजी सत्याग्रह जे होते स्थानिक होते आणि रॉटर्ट सत्याग्रह आपण बघितलं की थोडासा गोंधळाची स्थिती निर्माण झाली होती आणि त्यामुळे पहिल्या टप्प्यामध्ये याच्याकडे ब्रिटिश सरकारने फारसं गांभीर्यानं बघितलं नाही. पण जेव्हा त्याची तीव्रता जाणवायला लागली तेव्हा मग मे 1921 मध्ये ओके व्हॉइसरॉय रीडिंग आणि गांधीजी यांच्यामध्ये चर्चा झाल्या, परंतु गांधीजींनी कोणत्याही प्रकारची माघार घ्यायला नकार दिला होता. यावेळेला व्हॉइसरॉयनी गांधीजी आणि अलीबंधू खिलाफत चळवळीचे नेते होते अलीबंधू आणि असहकारचे नेते होते गांधीजी असहकार चळवळीचे नेते गांधीजी आणि त्यांच्यामध्ये एक काय म्हणून आपण त्याला की घट्ट सख्य मैत्री संबंध होते आणि त्यामुळे दोन्ही चवळी हातात हात घालून चालल्या होत्या. ठीक आहे, मग ही जी युती आहे हा मुद्दा या ठिकाणी समजून घेतला पाहिजे. असहकार चळवळीची जी काही वैशिष्ट्य सांगितली जातात, लक्षात घ्या, असहकार चळवळीची जी काही वैशिष्ट्य सांगितली जातात त्यापैकी महत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे हिंदू मुस्लिम ऐक्य. असं सांगितलं गेलं की हिंदू मुस्लिम ऐक्य हे असहकार चळवळीचं अत्यंत महत्वाचं असं वैशिष्ट्य आहे. संपूर्ण भारतातून हिंदू मुस्लिम ऐक्याचा विजय असो अशा प्रकारच्या घोषणा देण्यात येत होता आणि हीच गोष्ट ब्रिटिशांसाठी कुठेतरी धोकादायक होती हे लक्षात घ्या. ओके, आणि म्हणून ब्रिटिशांनी हे ऐक्य मोडण्याचा प्रयत्न केला, त्यासाठी गांधी आणि अलीबंधू यांच्यामध्ये कुठेतरी एक दरी निर्माण करण्याचा प्रयत्न रेडिंगने केला होता, परंतु गांधीजींनी असं होऊ दिलं नव्हतं. कारण का की अलीबंधू प्रक्षोभक भाषण करत होते. ओके, त्यामुळं रेडिंगनी असं सांगायचा प्रयत्न केला की तुम्ही अलीबंधूंचा पाठिंबा दिला नाही पाहिजे, परंतु गांधीजींचं म्हणणं असं होतं की अलीबंधूंनी असं म्हटलं असेल तर अलीबंधूंचं म्हणणं हे माझं म्हणणं आहे असं समजलं पाहिजे. ठीक आहे, असं करून गांधीजींनी अलीबंधूच्या पाठीशी गांधीजी उभे राहिले होते हे लक्षात घ्या. आणि त्याच्यामुळं व्हॉइसरॉयचा हा प्रयत्न, ब्रिटिश शासनाचा हा प्रयत्न फसला. त्यानंतर मग जुलै 1921 मध्ये बॉम्बे काँग्रेसने एक नवीन कार्यक्रम संमत केला, तो म्हणजे विदेशी वस्त्र आणि मद्यावर बहिष्कार टाकायचा. हे लक्षात ठेवा, विदेशी वस्त्र आणि मद्यावर बहिष्कार हा मुद्दा लक्षात घ्या की पहिल्या टप्प्यामध्ये नव्हता, पण नंतर मग मात्र याला स्वीकारलं गेलं होतं. तर हे मुद्दे समजून घेतले पाहिजेत. त्याच्यानंतर जुलै 1921 मध्ये, ओके, जुलै 1921 मध्येच खिलाफत समितीची बैठक झाली आणि या बैठकीमध्ये मुस्लिमांना असं आव्हान दिलं की त्यांनी ब्रिटिश सैन्यावर बहिष्कार टाकावा, म्हणजे सैन्यामध्ये कोणी जॉईन होऊ नये
ओके अशा प्रकारचं आवाहन केलं गेलं होतं. म्हणजे हे थोडक्यात काय म्हणू आपण त्याला उघडउघड चिथावणी होते. ओके पण ब्रिटिश सरकार काही करू शकलं नव्हतं कारण चळवळीचा जोर मोठ्या प्रमाणामध्ये होता लक्षात ठेवा. आणि या केसमध्ये देखील गांधीजींनी खिलाफत कमिटीची अलिबंधूंच्या बाजूने गांधीजी उभे राहिले होते हे लक्षात ठेवा. आता चळवळीची व्याप्ती वाढत चाललेली आहे आपल्याला स्पष्टपणे या ठिकाणी दिसतं. मग त्याच त्याच चळवळीच्या ओघामध्ये काय झालं होतं तर नोव्हेंबर 1921 मध्ये प्रिन्स ऑफ वेल्सने भारताला भेट दिली होती. हा मुद्दा महत्वाचा आहे. प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट मुंबईमध्ये आला होता हा बाबा. ठीक आहे प्रिन्स ऑफ वेल्सची भारत भेट आणि मग या भारत भेटीवर पूर्णपणे बहिष्कार टाकला होता. जेव्हा हा व्यक्ती भारतामध्ये आला होता तेव्हा त्याचं स्वागत लक्षात ठेवा रिकाम्या रस्त्यांनी आणि बंद घरांनी बंद दुकानांनी केलं होतं. ओके तर म्हणजे याला मोठा प्रतिसाद भेटला होता. लोकांनी पूर्णपणे बहिष्कार टाकला आणि त्याच्यावर रिकाम्या रस्त्यांनी आणि बंद घरांनी दुकानदाराचं स्वागत केलं असं आपण म्हणू शकतो. आणि ओके लक्षात घ्या की मग ज्या दिवशी आला त्याच वेळेला मग त्याच्या सन्मानार्थ संध्याकाळी मेजवानी ठेवण्यात आली होती. ठीक आहे आणि त्याच दिवशी संध्याकाळी गांधीजींची देखील एक मोठी सभा मुंबईमध्येच आयोजित करण्यात आली होती. आता प्रिन्स ऑफ वेल्सची जी काही मीटिंग होती जी काही त्याला पण म्हणतो की पार्टी होती जी काही मीटिंग होती त्या मीटिंगला काही अधिकारी सामील होते. त्याच्यामध्ये अँग्लो इंडियन घटक सामील होतील आणि काही जे निष्ठावादी लोक आहेत ब्रिटिश शासनाप्रती निष्ठा असणारे लोक ते त्याच्यामध्ये सहभागी होतील. गांधीजींच्या सभेला मात्र खूप मोठ्या प्रमाणामध्ये लोकांनी गर्दी केली होती. आता झालं असं की व्हॉइसरॉयच्या माय मिस्टेक प्रिन्स ऑफ वेल्सच्या ओके त्या मीटिंगवरून येणारे लोक आणि गांधीजींच्या सभेतून येणारे लोक ओके एकमेकांना भिडले आणि त्यातून मोठा हिंसाचार घडून आला होता. ठीक आहे मोठा हिंसाचार घडून आला आणि मग हे गांधीजींना पूर्णपणे अभिप्रेत नव्हतं. ओके पूर्णपणे अनपेक्षित अशा प्रकारचं होतं. पण लक्षात घ्या की जेव्हा असहकार चळवळ चालू झाली होती तेव्हा गांधीजींनी लोकांना एक लोकांकडून एक प्रॉमिस दिलं घेतलं होतं आणि लोकांना एक प्रॉमिस दिलं सुद्धा होता. प्रॉमिस घेतलाय सुद्धा आणि दिलंय सुद्धा. काय म्हणाले ते गांधीजी की ओके जेव्हा असहकाराचा प्रस्ताव मान्य झाला चळवळीला सुरुवात झाली तर गांधीजी असं म्हणतात की या कार्यक्रमाचं ओके हा जो असहकाराचा कार्यक्रम आहे त्याचं योग्यरित्या पालन झालं. ओके आणि अहिंसेचं तत्व जर योग्य पद्धतीनं जर फॉलो केलं गेलं तर एका वर्षात आपल्याला स्वराज्य मिळू शकतं. म्हणजे काय मी तुम्हाला एका वर्षात स्वराज्य मिळवून देईन पण कधी कंडिशन अप्लाइड अट काय होती अट ही होती की असहकाराचा कार्यक्रम जसं सांगण्यात आलेला आहे त्या चौकटीमध्ये तो फॉलो झाला पाहिजे आणि अहिंसेचे तत्व हे काटेकोरपणे पालन झालं पाहिजे. पण या ठिकाणी आपल्याला काय दिसतं अहिंसेच्या तत्वाचं उल्लंघन झालं असं आपल्याला लक्षात येतं आणि त्यामुळं ओके हा एक अनपेक्षित असा प्रसंग होता. आणि म्हणून लक्षात ठेवा की गांधीजींनी उपोषणाला प्रारंभ केला. 3 दिवसांचं उपोषण गांधीजींनी केलं मग शेवटी ओके या ठिकाणचं जे हिंसात्मक वातावरण होतं ते थंड झालं आणि लोकांनी पुन्हा हिंसाचार न करण्याचं आश्वासन दिलं आणि चळवळ पुन्हा एकदा चालू राहिली. ओके हे समजून घ्या. ठीक आहे तर हा प्रसंग यावेळेला घडून आला होता. प्रिन्स ऑफ वेल्सच्या भेटीवर बहिष्कार टाकला गेला आणि मग त्या परिणामी हिंसाचाराच्या घटना घडल्या होत्या आणि हिंसाचाराच्या घटना रोखण्यासाठी गांधीजींनी उपोषण केलं होतं हे लक्षात ठेवा. हिंसाचाराने गांधीजींचं उपोषण हे या काळामध्ये अशा पद्धतीनं घडून आलं होतं. हे पॉईंट आपण समजून घेतले पाहिजेत. आता डिसेंबर 1921 मध्ये काय झालं डिसेंबर 1921 मध्ये काँग्रेसचं अहमदाबाद अधिवेशन भरलं होतं. ओके आता या काँग्रेसच्या अहमदाबाद अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते लक्षात ठेवा. या अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. परंतु चित्तरंजन दास हे तुरुंगामध्ये होते. डिसेंबर 1921 मध्ये चित्तरंजन दास यांना अटक झाली होती. ठीक आहे आणि आपण जे महत्वाचे नेते म्हणतो असहकार चळवळीच्या दरम्यान महत्वाचे नेते तर अटक झालेले हे पहिले महत्वाचे नेते होते. कलकत्त्यामध्ये चित्तरंजन दास आणि त्यांची पत्नी बासंती देवी यांना अटक करण्यात आली होती. ओके आज अध्यक्ष म्हणून निवडले गेले पण होते तुरुंगामध्ये. ओके आणि म्हणून ओके म्हणून कार्यवाह अध्यक्ष होते होते अध्यक्ष पण ते प्रत्यक्ष उपस्थित नसल्यामुळे कार्यवाह अध्यक्ष म्हणून लक्षात ठेवा. कार्यवाह अध्यक्ष म्हणून हकीम अजमल खान यांची निवड केली गेली. हकीम अजमल खान हा मुद्दा महत्वाचा आहे. इथे तुम्हाला नक्की एक्झाममध्ये प्रश्न विचारला जाऊ शकतो. इथे वाटल्यास मोठ्या अक्षरामध्ये लिहितो 1921. ओके लक्षात घ्या अहमदाबाद अधिवेशन काँग्रेसचं अहमदाबाद अधिवेशन. ओके अध्यक्ष होते चित्तरंजन दास परंतु ते तुरुंगामध्ये असल्यामुळं कार्यवाह अध्यक्ष बनले हकीम अजमल खान. ओके हे मुद्दे
महत्त्वाचे आहेत, समजून घेतलं पाहिजे. हकीम अजमल खान एक पॉइंट समजून घ्या. ओके, मग आता या अधिवेशनामध्ये काय झालं, तर या अधिवेशनामध्ये एक महत्वाचा निर्णय घेतला होता. तो निर्णय काय की आता लक्षात घ्या की आता जी असहकाराची अवस्था आहे ती संपवायची, असहकारी स्ट्रॅटेजी आहे ती आता थांबवायची, आणि असहकाराच्या अवस्थेचा पुढचा टप्पा म्हणजे आता सविनय कायदेभंगाच्या तत्वाला सुरुवात करायची. येतं लक्षात, असहकाराचं स्ट्रॅटेजी थांबून म्हणजे आता चळवळीला यश मिळालेलं आहे आणि आता चढत्या भाजणीनं चळवळ चाललेली, लक्षात ठेवा की चळवळ ही चढत्या भाजणीनं चाललेली आहे, आणि म्हणून आता वरच्या टप्प्यावर जायचा, आणि वरचा टप्पा कोणता असेल तो म्हणजे सविनय कायदेभंगाचा असेल. ओके, आता या ठिकाणी हा मुद्दा समजून घ्या. ओके, पहिला टप्पा कोणता आहे, असहकाराचा टप्पा. पहिला टप्पा असहकार, याच्यामध्ये काय होत आहे, असहकारामध्ये आपण कार्यक्रम डिस्कस करणार आहोत. असहकारामध्ये काय अभिप्रेत आहे, या ठिकाणी ब्रिटिश शासनाशी असहकार्य करायचं. असहकार्य कसं करायचं, ब्रिटिश शासन संस्थांवर बहिष्कार टाकायचा, ओके, शिक्षण संस्थांवर बहिष्कार टाकायचा, न्यायालयांवर बहिष्कार टाकायचा, निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा, विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायचा, अशा गोष्टी करायच्या. ओके, पण लक्षात घ्या की या गोष्टी आपण जेव्हा करू तेव्हा त्याच्यामुळे कायद्याचा भंग होणार आहे का, त्याच्यामध्ये कायद्याचा भंग नाहीये, लक्षात ठेवा. मी शाळेमध्ये गेलो नाही तर कुठला कायद्याचा भंग होतोय का, नाही होणार. ओके, लक्षात घ्या, कारण का की ब्रिटिश काळामध्ये शिक्षण कंपल्सरी देखील नव्हतं, सक्तीचं मोफत देखील नव्हतं, त्याच्यामुळे शाळेमध्ये न जाणं, ओके, हा काय कुठला कायदाभंग नव्हता. त्यानंतर न्यायालयामध्ये न जाणं हा कायदाभंग होता का, नाही. आमच्यामध्ये भांडण झालं, आम्ही आमचं सोडवलं, आम्हाला थोडीच जायचं पोलिसांकडे किंवा न्यायालयामध्ये, ठीक आहे. तर त्या गोष्टी, तर न्यायालयामध्ये न जाणं म्हणजे परस्परांमध्ये भांडायचं जरूर, ओके, त्याच्यात काही डाऊट नाहीये, ओके, संघर्ष झाले, वाद झाले तर त्याला काही प्रॉब्लेम नाही, पण न्यायालयामध्ये जायचं नाही, पोलिसांची मदत घ्यायची नाही, अशा प्रकारच्या गोष्टी करायच्या होत्या. ओके, विदेशी वस्त्र वापरायची नाही, स्वदेशी वस्त्रांचा पुरस्कार करायचा. आता हा थोडीच कायदाभंग आहे, म्हणून लक्षात ठेवा, असहकारामध्ये काय अभिप्रेत आहे, कायद्याचा भंग न करता ब्रिटिशांनी, ब्रिटिश व्यवस्थेशी, नुसतं सत्तेशी नाही, ओव्हरऑल जी सिस्टीम ब्रिटिशांनी क्रिएट केलेली आहे त्या ब्रिटिश सिस्टीमशी असहकार करायचा, त्याच्यामध्ये अभिप्रेत आहे. त्याच्यामध्ये हेतू काय होता, लक्षात घ्या की या असहकाराचा पर्पज काय आहे, हेतू काय, याच्याने काय साध्य होणार आहे, लक्षात ठेवा, हीच गोष्ट महत्वाची. यालाच आपण गांधीजींची स्ट्रॅटेजी असं आपण म्हणू शकतो. बघा, एकदम डायरेक्टच मोठा घास घेण्याच्या ऐवजी कसं टप्प्याटप्प्याने चाललेलं आहे हे आपण समजून घेतलं पाहिजे. स्ट्रॅटेजी काय आहे, पहिला मुद्दा, भारतीयांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं, ठीक आहे. भारतीयांच्या मनामध्ये आत्मविश्वास निर्माण करणं की आपण ब्रिटिश व्यवस्थेशिवाय देखील आपण सस्टेन करू शकतो. ओके, म्हणजे होतं काय की ब्रिटिश शासन म्हणजे सगळं काही आहे, आपण त्याला आव्हान देऊ शकणार नाही, ते प्रबळ आहे, ही भावना. परंतु आता तसं नाहीये, ठीक आहे, आपण सस्टेन करू शकतो, आपण आव्हान देऊ शकतो, आणि ते दिलेलं आव्हान आपण पेलवू सुद्धा शकतो, ठीक आहे. ही भावना, आत्मविश्वास भारतीयांच्या मनामध्ये निर्माण करणं, हा पहिला हेतू. आणि दुसरा हेतू काय असेल, ब्रिटिशांच्या मनामध्ये किंवा ब्रिटिशांना हा इशारा द्यायचा, भारतीयांच्या मध्ये आत्मविश्वास निर्माण करायचा, आणि ब्रिटिशांना एक इशारा द्यायचा की आम्ही तुमच्याशिवाय राहू शकतो, बघा विचार करा, आम्हाला जे पाहिजे ते आत्ताच द्या, नाही पुढच्या टप्प्यामध्ये जातो, ठीक आहे. असा दुहेरी हेतू, आणि हा हेतू यशस्वी झाला असं लक्षात येतं. कारण या कार्यक्रमांना, गांधीजींनी जे कार्यक्रम सुचवले होते, काँग्रेसने जे कार्यक्रम सुचवले, त्यांना यश मिळत चाललं होतं. त्यामुळे ब्रिटिश सरकारवर देखील दबाव निर्माण झालेला आहे, ठीक आहे. ब्रिटिश सरकारने दबाव कसा दिसतो आपल्या, ब्रिटिश सरकारच्या मनामध्ये निर्माण झालेला दबाव, वायसराय गांधीजीशी चर्चा करतात, मग चर्चा फेल झाल्या की मग काँग्रेस संघटनेवर, स्वयंसेवी दलावर बंदी घातली गेली होती, चित्तरंजन दास यांना अटक झाली होती, म्हणजे वेगवेगळे एकीकडून कुठेतरी समझोत्याचे प्रयत्न होत आहेत, दुसरीकडे दडपशाहीचा अवलंब होत आहे, म्हणजे ब्रिटिश सरकार दबावाखाली आलं हे दिसत होतं आपल्याला. गांधीजींना मात्र अटक करण्याचं धारिष्ट्य ब्रिटिश सरकार दाखवू शकलं नाही चळवळीच्या काळामध्ये, कारण का गांधीजींना अटक जर केली तर मग भडका उडेल अशी त्यांना जाणीव होते. म्हणून चळवळीच्या कालखंडामध्ये गांधीजींना अटक नाही झाली, चळवळ संपल्यानंतर झाली होती, हे समजून घ्या. ओके, तर हा होता असहकार चळवळीचा हेतू. आता याच्यामध्ये यश प्राप्त झालं, ओके, जे उद्दिष्ट होतं ते साध्य होत आहे, ओके. मग आता काय निर्णय घेतला गेला, आता जायचं पुढच्या टप्प्यामध्ये. म्हणून डिसेंबर 1921 मध्ये, ओके, पुढचा कार्यक्रम स्वीकारण्याचा निर्णय घेतला होता, तो म्हणजे कायदेभंग, पण कसा, सविनय कायदेभंग. ओके, आता लक्षात घ्या, सविनय कायदेभंग. आता या ठिकाणी, ओके, असहकार्य जे आहे, असहकार्य जे आहे ते लक्षात ठेवा, तो पॅसिव्ह रेझिस्टन्स, म्हणजे या ठिकाणी विरोध होतोय का, साम्राज्यवादाला विरोध होतोय का, डेफिनेटली साम्राज्यवादाला विरोध होतोय.
पण हा विरोध कसा आहे, पॅसिव्ह स्वरूपाचा आहे, असक्रिय अशा स्वरूपाचा आहे. लक्षात ठेवा, निष्क्रिय नाही म्हणायचं, पण असक्रिय, कारण याच्यामध्ये कुठल्या कायद्याचा भंग होत नाहीये. ठीक आहे, पण एक काय म्हणून आपण त्याला एक दबाव निर्माण होतोय, म्हणून आपण त्याला पॅसिव्ह रेझिस्टन्स असं म्हणूया. पण आता सविनय कायदेभंगाची स्ट्रॅटेजी चालू होईल तेव्हा विरोध कसा असेल, सक्रिय. प्रत्यक्ष कृती केली जाईल आणि या कृतीच्या माध्यमातून ओके कायदे मोडून साम्राज्यवादाला विरोध केला जाईल. हा एक महत्वाचा फरक आहे, लक्षात ठेवा. पॅसिव्ह ऍक्टिव्ह, या ठिकाणी पुढाकार घेऊन कायदे मोडले जातात, या ठिकाणी कायद्याचा भंग केला जात नाही, इतर मार्गाने सत्तेला आव्हान दिलं जात आहे. पण इथे तसं नाहीये, कायदे भंग केला जातो म्हणजे या ठिकाणी अभिप्रेत काय आहे, कायद्याचा भंग करायचा. मग आता साहजिक आहे, जेव्हा तुम्ही कायदे मोडाल तेव्हा तुम्हाला शिक्षा होते. मग कारण का की जो काही काय म्हणून आपण त्याला की शासनाचा कायदा असेल ओके, त्याला एक लेजिटमसी असते, त्याला एक वैधानिकता असते. मग अशा जर कायद्याचा भंग केला तर तुम्हाला शिक्षा होणार, हे जस्टिफायबल आहे, त्याचं समर्थन होऊ शकतो. मी कायदा मोडला म्हणून तुम्हाला शिक्षा झाली, पण लक्षात ठेवा मग हे जी जस्टिफायबिलिटी जर काढून टाकायची असेल तर काय केलं पाहिजे, असा कायदेभंग मोठ्या प्रमाणामध्ये मास स्केलवर झाला पाहिजे, पहिला मुद्दा. आणि दुसरा मुद्दा हा कम्प्लिटली नॉन व्हायलंट अशा प्रकारचा असेल. ठीक आहे, लक्षात ठेवा, कायदेभंग करत असताना त्याच्या मागे तत्व काय अवलंबलं पाहिजे, पहिला मोठ्या प्रमाणामध्ये झाला पाहिजे आणि दुसरा तो पूर्णपणे अहिंसक अशा स्वरूपाचा असला पाहिजे. ठीक आहे, त्यामुळे काय होणार आहे लक्षात ठेवा, त्यामुळे कायदेभंग होत असताना कायदेभंग केला यापेक्षा का केला, ठीक आहे, याच्यावर फोकस जाईल. इथे लक्षात, कायदेभंग केला आणि त्याच्यामुळे शिक्षा झाली असं न म्हणता कायदेभंग का केला जातोय, मग कायदेभंग का केला जातोय हा जेव्हा प्रश्न विचारला जाईल तेव्हा शासनाचं जुलमी स्वरूप उघडकीला येईल. येते लक्षात, शासनाचे जुलमी स्वरूप समोर येईल आणि मग त्यावेळेला शासनाची नाचक्की होईल, शासनावर अजून दबाव निर्माण होईल आणि मग शासनाला सुधारणा मान्य कराव्या लागतील, भारतीय लोकांना अधिकार द्यावे लागतील. हे त्याच्या मागचं तत्व होतं, ही त्याची स्ट्रॅटेजी होती. ठीक आहे, तर कायदेभंग हा मुद्दा समजून घ्या. तर 1921 मध्ये अहमदाबाद अधिवेशनामध्ये ओके आता पुढच्या टप्प्यामध्ये जाण्याचा निर्णय घेतला होता, संविधे कायदेभंगाचा निर्णय घेतला. आणि साहजिकच ओके ही जी संविधे कायदेभंगाची चळवळ असेल ती गांधीजींच्या नेतृत्वाखाली होईल आणि त्यासाठी स्वरूप कोणतं स्वीकारलं गेलं होतं, लक्षात ठेवा. संविधे कायदेभंग करायचा कसा, तर त्यासाठी स्वरूप होतं सारबंदीची चळवळ. स्वरूप काय असणार होतं, सारबंदीची चळवळ. आणि कुठून चालू होणार होती सारबंदीची चळवळ, ही कुठून चालू होणार होती, तर ती गुजरात मधल्या बारडोली या ठिकाणापासून चालू होणार होते. आणि नेतृत्व कोणाकडे असणार होतं, लक्षात ठेवा, या सारबंदीच्या चळवळीचं नेतृत्व साहजिकच गांधीजींकडे असणार होतं. बारडोलीपासून ही चळवळ सुरू होईल, सारबंदी शेतसारा देण्यास नकार द्यायचा, मागण्या करायच्या, त्या मागण्या जोपर्यंत मान्य होत नाहीत तोपर्यंत सारा द्यायचा नाही, अशा प्रकारची मुवमेंट. आणि ती महात्मा गांधीजींच्या नेतृत्वाखाली होणार होते. ठीक आहे, आता साहजिकच आपल्याला दिसतं की निश्चितपणे चळवळ जी आहे ते पुढच्या टप्प्यामध्ये जाते असं आपल्याला लक्षात येतं. ओके, हे मुद्दे समजून घ्या. ओके, मग आता गांधीजींनी त्यावेळेला गांधीजी आता बारडोली पासून सत्याग्रहाच्या तयारीला लागले. ओके, त्यासाठी प्रिपरेशन चालू झालं. मग त्यावेळेला गांधीजींनी लक्षात घेतल्याचा आदेश दिला की भारतामध्ये इतरत्र चालत असणारी चळवळ आता स्थगित केली जावी. गांधीजी तर बारडोली पासून सारबंदीची चळवळ चालू करतील. ओके, पूर्णपणे शिस्तबद्धपणे, ओके, पूर्णपणे नियमांच्या चौकटी, म्हणजे गांधीजींनी आखून दिलेले नियम, त्या नियमांच्या चौकटीमध्ये जाऊन शिस्तबद्धपणे ही चळवळ यशस्वी करून दाखवली जाईल. आणि मग ही चळवळ यशस्वी झाल्यानंतर ते मॉडेल नंतर देशभरामध्ये अप्लाय केलं जाईल. ठीक आहे, अशा प्रकारची ही योजना होती. म्हणून मग याच्यामध्ये कुठे डिस्ट्रक्शन येऊ नये, ओके, कुठेतरी एक अनुचित घटना भारतामध्ये इतरत्र भागामध्ये अनुचित घटना घडली आणि मग त्या अनुचित घटनेचं कारण पुढे करून ब्रिटिशांनी बारडोलीमधली चळवळ दडपली, तर मग सगळ्याच ठिकाणच्या चळवळीचं नुकसान झालं असतं. म्हणून गांधीजींनी ओके इतर भागामध्ये लोकांना आदेश दिला की त्यांनी आपली चळवळ आता हळूहळू स्थगित करावी. गांधीजी बारडोलीपासून चळवळ चालू करतील आणि ती यशस्वी झाल्यानंतर मग ते मॉडेल इतरत्र इम्प्लिमेंट केलं जाईल, फॉलो केलं जाईल. ओके, आणि त्यामुळे होत आहे काय, आता सगळे लोक बारडोलीच्या सत्याग्रहाची वाट बघायला लागले, आतुरतेने वाट बघायला लागले आणि देशामधल्या इतर भागामधली चळवळ हळूहळू का होईना मंदावत गेली होती. ओके, हे लक्षात ठेवा. तर या दरम्यान असे काही ठिकाणं होते. ओके, उदाहरणार्थ बंगालमध्ये मिदनापूर नावाचं ठिकाण होतं, लक्षात घ्या, बंगालमध्ये मिदनापूर नावाचं ठिकाण होतं. आंध्र प्रदेशमध्ये चिराला पिराला पेनादंदी पडू अशा प्रकारची ठिकाणं होती. ओके, हे समजून घ्या, बंगालमध्ये मिदनापूर, त्याच्यानंतर आंध्र भागामध्ये ओके चिराला पिराला आणि पेदा नंदी पडू,
या ठिकाणी काय झालं, लोकांनी ऑलरेडी त्यांच्या स्थानिक स्तरावर चिराला पिराला आणि पेदा नंदी पडो, तर या ठिकाणच्या लोकांनी काय केलं, स्थानिक स्तरावर त्यांनी त्यांच्या स्वतःच्या लेवलला त्यांनी संविधान कायदेभंग सारबंदीच्या चळवळी चालू केल्या. आता कर द्यायला नकार द्यायला सुरुवात केली होती, परंतु गांधीजींच्या आदेशाने या चळवळी देखील स्थगित झाल्या होत्या. तर तुमचा एमसीक्यू असेल लक्षात ठेवा. ओके, मग आता अशा पद्धतीने बारडोली सत्याग्रहाची बॅकग्राऊंड पार्श्वभूमी तयार होते होत होती. परंतु आपल्याला माहिती आहे की फेब्रुवारी 1922 मध्ये दुर्दैवानं चौरी चौऱ्याचा प्रसंग घडला, बरोबर आहे ना. 5 फेब्रुवारी 1922 रोजी चौरी चौऱ्याचा दुर्दैवी प्रसंग घडला आणि मग त्यामुळे जो हिंसाचार घडला, जो पूर्णपणे अनपेक्षित आणि नॉन ऍक्सेप्टेबल अभिप्रेत नसणारा अशा प्रकारचा हा प्रसंग होता आणि त्यामुळे गांधीजींनी चळवळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला. ओके, कारण लक्षात घे की त्याच्या मागे लॉजिक हेच होतं. आता सगळ्यांनाच हा प्रश्न पडला होता की घटना चौरी चौऱ्याची एक स्थानिक लोकल घटना आहे ती. ओके, एकदम स्थानिक लोकल इश्यू. मग या लोकल इश्यूमुळे गांधीजींनी पूर्ण भारताची मधली चळवळ का स्थगित केली, बारडोलीची चळवळ का स्थगित केली, आणि त्याच्यामुळे देशभरामधल्या चळवळीचं नुकसान व्हायला लागलं होतं. त्याच्या मागे नेमकं कारण काय होतं, लॉजिक काय होतं? तर जसं मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलं की गांधीजींचं म्हणणं काय होतं, तर जर देशामधल्या इतर कुठल्याही भागामध्ये कुठल्याही प्रकारची हिंसक घटना घडली, ओके, कुठल्या प्रकारचं त्यामुळे आपण त्याला चौकटी बाहेर असणारी घटना घडली, तर काय होईल, त्या घटनेचं निमित्त पुढे करून ब्रिटिश लोक काय करतील की त्या ठिकाणचं आंदोलन तर दडपतीलच दडपतील, पण त्याचबरोबर बारडोलीची चळवळ देखील दडपतील. आणि नुसती बारडोलीचीच नाही, तर ते निमित्त पुढे करून देशभरामधल्या इतर सर्व प्रकारच्या चळवळी दडपून टाकल्या जातील आणि आत्यंतिक बळाचा वापर केला जाईल. आणि त्यामुळे लक्षात ठेवा की जेव्हा शासन त्याचं पूर्ण बळ वापरून चळवळीवर तुटून पडेल, तेव्हा साहजिकच लोकांचा उत्साह पूर्णपणे मंदावेल आणि ही चळवळ तर दडपली जाईलच, पण त्याचबरोबर पुढच्या चळवळीमध्ये लोकसहभागाची शक्यता ही मोठ्या प्रमाणामध्ये मावळते. कारण लक्षात घ्या की शासनाच्या ताकदीचा किंवा शासनाच्या अन्य अत्याचाराचा सामना करण्याची ताकद सामान्य लोकांमध्ये एका मर्यादेपर्यंत नसते. हा पण खूप मोठ्या संख्येने सामान्य लोक पूर्णपणे सहभागी झाले तर मग मात्र कुठेतरी शासनाला नमत घ्यावं लागेल. पण लक्षात घ्या की शासनाचं जे काय म्हणून आपण त्याला की पूर्णपणे बळाचा जर वापर केला शासनाने, तर मग मात्र सामान्य लोकांची ते सुद्धा अहिंसक मार्गाने आंदोलन करणारे सामान्य लोक त्या ठिकाणी काय म्हणून आपण त्याला की त्याला फेस नाही करू शकणार अशी ही सिच्युएशन होते. आणि म्हणूनच गांधीजींनी त्या ठिकाणी माघार घ्यायचा निर्णय घेतला. कारण का, की चौरी चौऱ्याचा प्रसंग, त्यात घडलेला हिंसाचार आणि त्या हिंसाचाराचं निमित्त पुढे करून ओके देशभरामधली इतर ठिकाणची चळवळ दडपली गेली असते आणि जर आत्यंतिक बळाचा वापर करून ही चळवळ दडपली गेली असते तर मग चळवळ पुनरुज्जीवित होण्याची शक्यता फारशी राहिली नसते. आणि म्हणून ओके बिपिनचंद्र नावाचे इतिहासकार काय म्हणतात, गांधीजींनी चळवळ वाचवण्यासाठी चळवळ थांबवली. ओके, तर हा मुद्दा समजून घेतला पाहिजे. गांधीजींच्या या निर्णयाला विरोध मोठ्या प्रमाणामध्ये झाला होता, पण त्याचबरोबर त्याची एक दुसरी बाजू देखील आहे की चळवळीचं अस्तित्व टिकवण्यासाठी गांधीजींनी चळवळ स्थगित करण्याचा निर्णय घेतला होता. ओके, त्याला एक काय म्हणून आपण त्याला की एक सन्मानजनक माघार असं आपण त्याला म्हणू शकतो. तर अशा पद्धतीने गांधीजींनी केलं, त्याचा दोष पूर्णपणे गांधीजींवर आला होता त्याच्यात काही डाऊट नाहीये, पण चळवळीचं रक्षण झालं होतं असं आपल्याला म्हणता येतं. ओके, त्याच्यानंतर मग बघा, आता चळवळ स्थगित झाली. मग चळवळ स्थगित झाल्यामुळं गांधीजींबद्दल लोकांच्या मनामध्ये देखील एक रोष निर्माण झाला होता. गांधींची लोकप्रियता काहीशी कमी झाली. ब्रिटिश सरकारने याच संधीचा फायदा घेतला आणि यंग इंडियामध्ये जे आर्टिकल्स गांधीजींनी लिहिले होते त्या आर्टिकल्सचा वापर करून राजद्रोहाचा खटला गांधीजींवर भरला गेला आणि त्यांना अटक केली गेली, तुरुंगात टाकलं गेलं आणि येरवडा जेलमध्ये गांधीजींना पाठवलं. ओके, अशा पद्धतीनं असहकार आंदोलन संपुष्टात आलं, लक्षात घ्या. आता असहकार चळवळीचा कार्यक्रम नेमका काय होता हे समजून घ्या. आपण मी तुम्हाला घटनाक्रम सांगितला, आता आपण बघूया कार्यक्रम काय होता. तर कार्यक्रम असा होता, सरकारी कार्यक्रम आणि शासकीय पुरस्कार यांच्यावर बहिष्कार टाकायचा, शासकीय न्यायालयांवर बहिष्कार टाकायचा, शासकीय शाळा आणि महाविद्यालयांवर बहिष्कार टाकायचा, कायदेमंडळ निवडणुकांवर बहिष्कार टाकायचा, कायदेमंडळाच्या बैठकी ओके त्याच्यानंतर निवडणुका या घटकांवर या गोष्टींवर बहिष्कार टाकायचा, विदेशी वस्तूंवर बहिष्कार टाकायचा. आता लक्षात घ्या की हे जे सगळ्या बहिष्काराचा जो कार्यक्रम आहे हा कुठेतरी एक नकारात्मक कार्यक्रम, या ठिकाणी काहीतरी नाकारलं जात आहे, बरोबर आहे की नाही. हा जो कार्यक्रम आहे तो कसा आहे, नकारात्मक आहे, या ठिकाणी नाकारलं जात आहे. साम्राज्यवादाची जी प्रतीकं आहेत त्या प्रतीकांशी सहकार्य करायला नकार दिला जातोय.
पण जेव्हा आपण एखादी गोष्ट करायला नकार देऊ, ओके, त्या ठिकाणी काय होईल, एक पोकळी निर्माण होईल. मग ती पोकळी भरून काढणं आवश्यक आहे, अन्यथा अराजक निर्माण होईल. जसं की आपण शाळेमध्येही जायचं नाही, लक्षात घे, शासकीय शाळांमध्ये जायचं नाही, आणि पर्याय शिक्षणाची सोय देखील करायची नाही. मग त्यामुळे काय होईल की अशिक्षित असा, ओके, ज्याला आपण काय म्हणू, आपण त्याला अजाण असा समाजाची पायाभरणी आपण करू, जे की मान्य नाहीये. शासकीय न्यायालयांवर बहिष्कार टाकला, पण त्याचबरोबर आपल्या परस्परांमधले वादही मिटले नाहीत, तर काय होईल मग? त्यामुळे अजून अराजक माजेल. ठीक आहे, कायदेमंडळ निवडणुकांवर बहिष्कार टाकणं, ठीक आहे, हे ओके होतं, पण विदेशी वस्त्रांवर, विदेशी वस्तूंवर बहिष्कार, मग तुम्हाला पर्याय देखील निर्माण करावे लागतील. ओके, मग पर्याय निर्माण करण्याचा कार्यक्रम देखील याच्यामध्ये अभिप्रेत होतं, लक्षात ठेवा. म्हणून हा जो कार्यक्रम आहे, ओके, जसं मी तुम्हाला सांगितलं की तो एक नकारात्मक दृष्टिकोन असणारा कार्यक्रम आहे, आणि हा कसा कार्यक्रम आहे, हा सकारात्मक दृष्टिकोन असणारा कार्यक्रम आहे. त्यालाच गांधीजींनी विधायक कार्यक्रम असं म्हटलेलं आहे, विधायक प्रो, ओके, कन्स्ट्रक्टिव्ह प्रोग्राम. विधायक हा काय आहे, साम्राज्यवादाला नाकारायचा प्रयत्न. मग साम्राज्यवादाला नाकारत असताना जी पोकळी निर्माण होईल ती भरून काढली पाहिजे. कशाने? राष्ट्रवादी संस्थांनी, राष्ट्रवादी प्रतीकांनी ती पोकळी भरून काढली पाहिजे. म्हणून आपण काय केलं पाहिजे, स्वदेशी वस्तूंचा पुरस्कार केला पाहिजे, स्वदेशी वस्त्राचा पुरस्कार केला पाहिजे, आणि त्यासाठी चरखा चालवला पाहिजे, सूत कातलं पाहिजे, आणि त्यातून तयार झालेल्या वस्त्रांचा, ती वस्त्र आपण परिधान केली पाहिजेत. हे त्याच्या मागचं तत्व होतं. शासकीय शिक्षण संस्थेवर बहिष्कार टाकायचा, पण शिक्षण नाही थांबलं पाहिजे, म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापन करायच्या. ओके, तर हे मुद्दे समजून घ्या. मग या काळामध्ये अनेक महत्वाची विद्यापीठ शिक्षण संस्था स्थापन झाल्या होत्या. उदाहरणार्थ पुण्यामध्ये टिळक महाराष्ट्र विद्यापीठ स्थापन झालेलं आहे, दिल्लीमध्ये जामिया मिलिया विद्यापीठ स्थापन झालं होतं. हे विद्यापीठ सुरुवातीला अलीगडमध्ये स्थापन झालं होतं, नंतर दिल्लीला स्थलांतरित झालं होतं, लक्षात ठेवा. तर जामिया मिलिया याची स्थापना याच दरम्यान झाली होती, आणि एक राष्ट्रवादी स्वरूपाची काय म्हणू आपण त्याला, की शिक्षण संस्था राष्ट्रवादी मुस्लिम नेत्यांनी येऊन एकत्र येऊन स्थापन केली होती. गुजरात विद्यापीठ याच काळामध्ये गांधीजींच्या पुढाकारानं स्थापन झालं होतं, गुजरात विद्यापीठ. अशा अनेक शिक्षण संस्था या काळामध्ये स्थापन झाल्या होत्या, आणि त्या माध्यमातून आपल्याला असं लक्षात येतं की राष्ट्रवादी शिक्षण, राष्ट्रवादी विचार पेरण्याचं, रोवण्याचं काम नेत्यांनी प्रभावीपणे केलं होतं. ओके, आणि हा शिक्षणाचा जो कार्यक्रम आहे, लक्षात ठेवा, राष्ट्रीय शिक्षणाचा कार्यक्रम, याच्यामध्ये लाला लजपत राय यांची भूमिका अत्यंत महत्वाची आहे असं सांगितलं जातं. तर जेव्हा, लक्षात ठेवा की महत्वाचा मुद्दा मी तुम्हाला सांगतोय, जेव्हा शिक्षण संस्थांवरचा बहिष्कार, ओके, हा कार्यक्रम सुचवला गेला, तेव्हा लाला लजपत राय यांनी या कार्यक्रमाला विरोध केला होता. कारण त्यांचं म्हणणं काय होतं, की जर आपण शिक्षण संस्थांवरच्या बहिष्काराला विरोध केला तर काय होईल, की त्यामुळे विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होईल. ओके, आणि कारण आपली क्षमता आहे का तेवढी शिक्षण पुरवण्याची, तर त्यावेळेला तर उत्तर नकारात्मकच होतं. परंतु मग भारतीय घटकांनी पुढाकार घेऊन राष्ट्रीय स्वरूपाच्या शिक्षण संस्था स्थापन केल्या होत्या. ठीक आहे, आणि मग जेव्हा त्याचे सकारात्मक परिणाम दिसायला लागले, तेव्हा याच व्यक्तीने, लाला लजपत राय यांनी, शिक्षण संस्थेवरच्या बहिष्काराच्या कार्यक्रमामध्ये पुढाकार घेतला होता, आणि त्यांनी स्वतःच्या पुढाकारानं, ओके, राष्ट्रीय शिक्षण संस्था स्थापनेमध्ये योगदान देखील दिलं होतं. मुद्दा समजून घ्या. ओके, लाहोर नॅशनल कॉलेज, त्याच्यामध्ये त्यांची भूमिका महत्वाची होती. एवढंच नाही, तर लाला लजपत राय यांनी, लक्षात ठेवा, लाला लजपत राय यांनी नागपूरमध्ये, ओके, ऑल इंडिया स्टुडंट कॉन्फरन्स भरवली होती. डिसेंबर 1920 त्यांनी ऑल इंडिया स्टुडंट कॉन्फरन्स, कॉलेज स्टुडंट कॉन्फरन्स भरली होती नागपूरमध्ये, आणि विद्यार्थ्यांना चळवळीमध्ये सामील होण्याचा अपील त्यांनी केलं होतं. तर हा मुद्दा महत्वाचा आहे. त्याच्यानंतर परस्पर संवादानं वादाची सोडवणूक, वाद स्थापन करायचे आणि एकमेकांशी चर्चा करून वाद मिटवायचे. ओके, ब्रिटिश संस्थांचा आधार तर घ्यायचा नाही, पण परस्परांशी संवाद करून, याच्यामुळे काय होईल, एकात्मतेची जी भावना आहे, आपण एक आहोत, ही भावना देखील वाढेल, आपली ताकद वाढेल, आणि त्या वाढत्या ताकदीची जाणीव देखील होईल. मग साम्राज्यवादावर अधिकच कठोर असा प्रहार करण्यासाठी आपण सज्ज होऊ, कारण आपलं राष्ट्रीय ऐक्य यावेळेला वाढला. असं म्हणजे दुहेरी कार्यक्रम लक्षात ठेवा, एकीकडे साम्राज्यवादावर प्रहार करत राहायचं, दुसरीकडे स्वतःला मजबूत करत राहायचं. हेच गांधीजींच्या कार्यक्रमाचं, गांधीजींच्या स्ट्रॅटेजीचं वैशिष्ट्य होतं, महत्व होतं, हे समजावून घ्या. ओके, तर हा कार्यक्रम गांधीजींनी दिला होता, चळवळीचा कार्यक्रम, शासकीय कार्यक्रम पुरस्कार, यांच्यावर बहिष्कार, शासकीय न्यायालयांवर बहिष्कार, शासकीय शाळा आणि महाविद्यालयांवर बहिष्कार, कायदेमंडळ निवडणुकींवर बहिष्कार, विदेशी वस्त्रांवर बहिष्कार, स्वदेशी चरखा यांचं अवलंबन करायचं, प्रशिक्षित शिक्षण संस्था स्थापन करायच्या, आणि परस्पर संवादाने वादांची सोडवणूक करायची. हे मुद्दे समजून घ्या. आता याच्यामध्ये सगळ्यात यशस्वी ठरलेले कार्यक्रम कोणते होते,
ठीक आहे, सगळ्यात जास्त यश कशाला भेटलं होतं, तर काय म्हणू आपण त्याला की काही महत्वाचे कार्यक्रम होते जे लोकप्रिय आणि यशस्वी ठरले होते. हे कार्यक्रम कोणते कोणते होते? तर विदेशी वस्त्रांवरचा बहिष्कार हा कार्यक्रम यशस्वी ठरला होता, विदेशी वस्त्रांवरील बहिष्कार. ओके, वस्त्रांवरील बहिष्कार हे लक्षात ठेवा. तर या संदर्भामध्ये काही गोष्टी सांगितल्या जातात, जसं की गांधीजी प्रवास करत असताना रेल्वेतून प्रवास करत असतील, ठीक आहे, मग एखाद्या ठिकाणी जर गाडी थांबली की गांधी लगेच उतरून लोकांना संबोधित करायला सुरुवात करायचे, लोकही मोठ्या संख्येने गोळा व्हायचे आणि गांधीजी अपील करायचे की त्यांच्या लोकांनी तात्काळ आपल्याकडे असणाऱ्या विदेशी वस्त्रांचा त्याग करावा. लोक देखील तेवढंच उत्स्फूर्तपणे प्रतिसाद देत असत आणि मग अंगावरच्या ज्या ज्या कपड्यांचा त्याग करणं लज्जा रक्षणापुरतं ठेवून ज्या ज्या कपड्यांचा त्याग करणं शक्य आहे असे लगेच सगळे कपडे त्या ठिकाणी त्याग केला जायचा, त्यांचा मोठा ढिगारा रचला जायचा आणि होळी पेटवली जायची. ठीक आहे, मग बिपंचंद्रांनी असं सांगितलं की गांधीजी जेव्हा पास होतील त्या ठिकाणी त्यांना मोठाच्या मोठा डोंगर पेटलेला दिसेल अशा प्रकारची कंडिशन असायची, तो विदेशी वस्त्रांवरचा बहिष्कार. ओके, आणि मग याच चळवळी दरम्यान एक गोष्ट सांगितली जाते की गांधीजी मदुराई या ठिकाणी गेले होते आणि त्या ठिकाणी एका विद्यार्थ्यांच्या सभेला संबोधित करत असताना ओके त्या ठिकाणी काही लोकांनी विद्यार्थ्यांनी तक्रार केली की खादी साहजिकच आहे की विदेशी कपडा जो आहे तो कारखान्यामध्ये तयार होतो तो स्वस्त असतो. ओके, आणि खादी ही हाताने तयार करायला लागते. ओके, त्यामुळे ती महाग असते, खादी महाग असून परवडू शकत नाही, तर आम्ही काय करावं अशी तक्रार जेव्हा गांधीजींसमोर केली गेली, पण गांधीजींचं उत्तर काय होतं? गांधीजींचं उत्तर होतं की मग अशा परिस्थितीमध्ये कमी कपडे वापरा पण खादीच वापरा, स्वदेशीच वस्त्र आपण वापरले पाहिजेत भले कमी का असना. कारण लक्षात घ्या की स्वदेशी निव्वळ प्रतीक नव्हतं, तर स्वदेशी हा एक तत्व होतं आणि तत्वाचा अवलंब जर केला तर भारताची आर्थिक स्वयंपूर्णता ओके एक महत्वाची अचीवमेंट त्यातून साध्य होणार होती आणि त्याच्यानं आपण साम्राज्यवादाला एक प्रभावी आव्हान देऊ शकलो असतो. ओके, आणि म्हणून गांधीजींनी हा संदेश दिला की मग अशा परिस्थितीमध्ये तुम्ही अल्प कमी वस्त्र वापरा परंतु स्वदेशीच वापरा, खादीच वापरा. प्रॅक्टिकली हे पॉसिबल आहे. ओके, असं करणं प्रॅक्टिकली पॉसिबल आहे हे दाखवून देण्यासाठी गांधीजींनी काय केलं की आपल्या अंगांवरच्या वस्त्रांचा त्याग केला. ओके, जे काय म्हणू आपण त्याला की आवश्यक तेवढीच वस्त्र ठेवून एक्स्ट्रा म्हणजे ज्यांची आवश्यकता नाहीये असे वस्त्र वापरायचे नाहीत असा निर्णय गांधीजींनी घेतला होता. आणि इथूनच पुढे आपण म्हणू शकतो गांधीजी हे हाफ नेकेड फकीर, असं गांधीजींना जे नंतर म्हटलं गेलं होतं उपहासाने म्हटलं गेलं गांधीजी म्हणजे हाफ नेकेड फकीर आहेत, अर्धनग्न फकीर आहेत. लक्षात ठेवा की या ठिकाणी गांधीजींनी ती भूमिका का स्वीकारलेली आहे, कारण गांधीजींचं काय म्हणणं होतं की माझ्या देशबांधवांना ओके देशबांधवांना जर एवढाही कपडा परवडत नसेल तर मग इतके जास्त कपडे घालण्याचा मला काय अधिकार आहे, गांधीजींची भूमिका होती. आणि ही गांधीजींची भूमिका आहे तीच गांधीजींना एक लोकप्रिय नेता बनवते, लक्षात ठेवा. ओके, एक लक्षात घ्या नेत्याचं वैशिष्ट्य काय असतं. ओके, लोकांशी समरसता, लोकांशी समरसता हे नेत्याचं वैशिष्ट्य असतं. ओके, तो लोकांमध्ये किती मिसळतो किंवा त्या नेत्याच्या सान्निध्यामध्ये असताना लोकांना किती आपलेपणा वाटतो. ओके, हे याच्यावरती नेत्यांची लोकप्रियता असते. ओके, त्या नेत्याचं महत्व ठरून ठरतं. आणि या संदर्भामध्ये गांधीजींचं हेच वैशिष्ट्य सांगितलं होतं की लोकांशी असणारी जवळीक, लोकांना लोकांच्या भाषेमध्ये बोलण्याची ओके आणि आयडेंटिफाय करण्याची, लोक लगेच आयडेंटिफाय करायचे. आयडेंटिफाय म्हणजे समरस आपण ज्याला म्हणतो की हा आपला आहे, आपल्यातलाच एक आहे, ही भावना गांधीजींच्या बाबतीमध्ये डेव्हलप व्हायची आणि हेच गांधीजींच्या नेतृत्वाचं वैशिष्ट्य होतं. ओके, गांधीजी जेव्हा हिंदूंसमोर आपली भूमिका मांडायचे तेव्हा गांधीजी रामायणाचा दाखला द्यायचे, रामराज्य स्थापन करायचे अशी भाषा गांधीजी करायचे. गांधी जेव्हा मुस्लिम समुदायाच्या लोकांसमोर घटकांसमोर आपलं म्हणणं मांडायचे त्या गांधीजी सैतानाचा हवाला द्यायचे, आपल्या सैतानाची वर्चस्व संपवायचं आहे. ओके, अशा पद्धतीने गांधीजींनी ओके म्हणजे त्या धर्मामधल्या घटकांना जवळीक साधेल अशा पद्धतीने गांधीजींनी आपली भूमिका आपली मतं मांडली होती. आणि हे गांधीजींच्या लोकप्रियतेमागचं यशामागचं एक महत्वाचं कारण होतं, याला आपण लोक नेता असं आपण म्हणतो तसं यांचं स्वरूप होतं, हे लक्षात घ्या गांधीजींचं तसं स्वरूप होतं. तर हा होता असकार चळवळीचा कार्यक्रम विदेशी वस्त्रांवरील बहिष्कार, हा यशस्वी ठरला. आणि या संदर्भात असं सांगितलं गेलं की चळवळीच्या दरम्यान ओके ब्रिटिश सरकारचा विदेशी वस्त्रांपासून ब्रिटिश सरकारचा रेव्हेन्यू मिळायचा तो 102 करोड पासून 57 करोड इतका घटला होता. ठीक आहे, म्हणजे या कार्यक्रमाला मोठ्या प्रमाणात यश मिळालं होतं असं आपल्याला निश्चितपणे म्हणता येतं. ओके, त्याच्यानंतर दुसरा महत्वाचा कार्यक्रम जो होता तो न्यायालयांवरचा बहिष्कार, तो देखील यशस्वी ठरला होता. ओके,
न्यायालयांवरील बहिष्कार. या ठिकाणी काय सांगितलं गेलं की एकदम खूप मोठ्या स्तरावर सगळ्याच न्यायालयांवर सगळ्याच वकिलांनी बहिष्कार टाकला असं नाहीये, ठीक आहे. म्हणजे सगळीकडे होलसेल मध्ये बहिष्कार टाकला गेला असं नाहीये, पण जे जे महत्वाचे नेते होते म्हणजे त्याला स्पेक्टॅक्युलर प्रोग्राम असं स्पेक्टॅक्युलर सक्सेस असं म्हटलेलं आहे. जे मोठे मोठे वकील होते, ओके, जे नेते होते मोठे मोठे नेते वकील होते त्यांनी आपल्या वकिली व्यवसायाचा त्याग केला होता. याची उदाहरणं कोणती सांगितली जातात? सी आर दास असतील, मोतीलाल नेहरू, जवाहरलाल नेहरू, वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, लाला लजपत राय, ओके, विठ्ठलभाई पटेल, मुंजे, राजगोपालाचारी, केळकर, ओके, या अनेक नेत्यांनी वकिली प्रॅक्टिस करणं ओके त्यांनी थांबवलं होतं. किंवा मग त्यांच्या हाती जर नवीन केसेस होते ते घ्यायला त्यांनी नकार दिला होता, कारण चौघ झालं होते. तर या कार्यक्रमाला देखील एक बऱ्यापैकी यश मिळालं होतं असं आपल्याला लक्षात येतं. ओके, त्याच्यानंतर अजून एक कार्यक्रम होता तो म्हणजे ओके मद्यबंदीसाठीचे प्रयत्न, मद्यबंदीसाठीचे प्रयत्न. तर या कार्यक्रमाला देखील यश मिळालं होतं, लक्षात ठेवा. मद्यबंदीसाठीचे प्रयत्न आपण बघितलं होतं, मूळ कार्यक्रमामध्ये समावेश नव्हता, परंतु ओके गांधीजींच्या पुढाकारानं म्हणा किंवा गांधीजींच्या आव्हानाला प्रतिसाद देऊन लोकांनी उत्स्फूर्तपणे या गोष्टी करायला सुरुवात केली होती. याच्यामध्ये स्त्रियांचा मुलांचा सहभाग होता, ठीक आहे. मग दारूच्या मद्याच्या दुकानासमोर जाऊन निदर्शनं करणं आणि लोकांना या गोष्टीपासून प्रवृत्त करणं अशा पद्धतीने लोकांनी प्रयत्न केले होते. पिकेटिंग बिफोर द लिकर शॉप्स, ठीक आहे, दारूच्या दुकानासमोर जाऊन निदर्शनं करणं अशा प्रकारचा कार्यक्रम, त्याला देखील यश मिळालं होतं, हे लक्षात घ्या. शिक्षण संस्थांचा बहिष्कार, न्यायालयांवरील बहिष्कार, त्याच्यानंतर मद्यबंदीसाठीचे प्रयत्न, या गोष्टींना यश मिळालं होतं, हे लक्षात घ्या. ओके, तर ओके आता काय म्हणू आपण त्याला की आपण हे बघितलं की कार्यक्रम नेमका काय होता, चळवळीला नेमकं कसं स्वरूप होतं, काय त्याचं परिणती झाली होती, याची गोष्टींची आपण चर्चा केली. तर आपण हे बघितलं होतं की चौरी चौरा प्रसंग झाल्यानंतर गांधीजींनी चळवळ ही थांबवली होती, हे लक्षात घ्या. ओके, मग आता एकदम ब्रीफ मध्ये आपण मुद्दा बघूया की चळवळीचा विस्तार कुठं कुठं झाला होता. ओके, एकदम थोडक्यात मी तुम्हाला सांगतो, चळवळीचा विस्तार लक्षात ठेवा. जसं मी तुम्हाला सांगितलं की हे पहिलं मोठं जन आंदोलन मानलं गेलेलं आहे ज्यामध्ये लोकांनी मोठ्या प्रमाणामध्ये भाग घेतला होता, ठीक आहे. ओके, तर चळवळीचा विस्तार कुठे कुठे झालेला आहे, पंजाबमध्ये. तर पंजाबमध्ये काय झालं होतं, विस्तार आपण चर्चा करतोय. पंजाबमध्ये ओके स्थानिक घटकांनी एक चळवळ चालू केली, त्याला गुरुद्वारा सुधारणा चळवळ असं म्हटलं गेलेलं आहे, गुरुद्वारा सुधारणा चळवळ. तर मग पंजाबमध्ये स्थानिक गुरुद्वारा सुधारणा चळवळ आणि असहकार चळवळ यांच्यामध्ये सख्य सहकार्य होतं, असहकार चळवळ, ठीक आहे. तर पंजाबमध्ये होतं काय की जे गुरुद्वारे होते त्या ठिकाणचे जे महंत होते ओके त्या महंतांच्या भ्रष्ट कारभाराविरुद्ध त्या ठिकाणच्या लोकांनी आंदोलनाला सुरुवात केली होती. आणि मग या गुरुद्वारा सुद्धा आणि याच चळवळीचा भाग म्हणून अकाली दल, आपल्याला माहिती आहे शिरोमणी अकाली दल आणि SGPC म्हणजे शिरोमणी गुरुद्वारा प्रबंधक समिती यांची स्थापना झाली होती. आणि या संघटनांच्या प्रयत्नातून ओके संघटनांच्या प्रयत्नातून सत्याग्रहाच्या मार्गाने महंतांच्या तावडीतून गुरुद्वारे सोडवायचे आणि त्यांचं प्रशासन जे आहे ते SGPC नियंत्रणाखाली घ्यायचं, जे लोकांची संस्था असं आपण म्हणू शकतो. तर अशा प्रकारची ही चळवळ होती आणि या अकाली चळवळीनं किंवा गुरुद्वारा सुधारणा चळवळीनं असहकार चळवळीला आपला पाठिंबा घोषित केला होता, ठीक आहे. म्हणजे आपल्याला काय दिसतं, पंजाबमध्ये एक लोकल मुवमेंट आणि असहकार मुवमेंट या एकमेकांसोबत चालल्या होत्या असं लक्षात येतं. त्याच्यानंतर आसाममध्ये या चळवळीचा विस्तार झाला होता, लक्षात ठेवा. आसाममध्ये देखील ही चळवळ प्रभावी ठरली होती आणि या ठिकाणी आसाममध्ये आपल्याला काय दिसतं, कामगारांचा सहभाग होता. उदाहरणार्थ आसाम बंगाल रेल्वेमधल्या कामगारांनी संप केले होते, आसाम बंगाल रेल्वे कामगारांचे संप या चळवळीच्या काळामध्ये घडून आले असं आपल्याला दिसतं. त्याचप्रमाणे आसाममध्ये लक्षात ठेवा, आसाममध्ये सुरमा व्हॅलीचा जो प्रदेश होता, सुरमा नदीचं खोरं, सुरमा खोरे, त्या ठिकाणी चहा मळ्यामधल्या कामगारांनी देखील संप केला होता, चहा मळ्यातील कामगार, ठीक आहे, यांचा देखील संप घडून आला होता. म्हणजे थोडक्यात काय दिसतं आपल्याला, आसाममध्ये देखील प्रतिसाद भेटला होता. ओके, आणि या ठिकाणचे नेते कोण होते, तर सेनगुप्ता नावाचे नेते होते आणि अंबिकागिरी रायचौधरी, ठीक आहे, अंबिकागिरी रायचौधरी हे या भागामधले नेता होते, हे समजून घ्या. त्याच्यानंतर लक्षात घ्या,
पुढचा प्रदेश आहे बंगाल. बंगालमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये यश मिळालं. चित्तरंजन दास, ओके, बंगालमध्ये चित्तरंजन दास हे नेते होते. सुभाषचंद्र बोस आपल्याला माहिती आहे, यांनी नेतृत्व पुरवलं होतं. चित्तरंजन दास आणि सुभाषचंद्र बोस यांची भूमिका बंगालमध्ये महत्वाची होती. आणि बंगालमध्ये ओके लक्षात ठेवा की त्या ठिकाणचा एक स्थानिक कर होता युनियन बोर्ड टॅक्स. आणि मग या युनियन बोर्ड टॅक्सच्या विरोधामध्ये मोहीम बंगालमध्ये राबवण्यात आली होती. विरोधामध्ये मोहीम चालू केली हे लक्षात ठेवा. त्याच्यानंतर उत्तर प्रदेशमध्ये देखील प्रतिसाद भेटला होता. उत्तर प्रदेशमध्ये शेतकऱ्यांची चळवळ जी होत्या, शेतकरी चळवळ, शेतकरी आंदोलन, शेतकरी चळवळ, तर त्या दोन होत्या लक्षात ठेवा. एक म्हणजे अवध किसान सभा, ठीक आहे, अवध किसान सभा, अवध किसान सभा आणि एका चळवळ, ठीक आहे, एका चळवळ. तर या शेतकरी आंदोलन आणि असहकार आंदोलन यांच्यामध्ये कुठेतरी एक सहकार्य होता असं आपल्याला दिसतं. त्याच्यानंतर आंध्र प्रदेशमध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये चळवळीचा विस्तार झाला होता. आंध्र प्रदेश ओके पुढचं केंद्र आहे आंध्रा. आंध्रामध्ये देखील मोठ्या प्रमाणामध्ये विस्तार झाला होता. आंध्रमध्ये कोणाची भूमिका महत्वाची होती? पट्टाभी सीतारामय्या. आंध्र प्रदेशमध्ये पट्टाभी सीतारामय्या यांचं नेतृत्व महत्वाचं होतं. त्याच्यानंतर टी प्रकाशम हे नेते महत्वाचे होते, ठीक आहे, हे समजून घ्या. त्याच्यानंतर ओके हा मुद्दा महत्वाचा आहे. काय दिसतं आपल्याला की महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशामध्ये काय होतं? महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशामध्ये आपल्याला दिसतं की चवळ ही तुलनेने इतरांच्या तुलनेने इतर भागांमधलं चवळीचा जर विचार केला तर तुलनेने कमकुवत अशा प्रकारची होती किंवा तुलनेने कमी प्रभाव निर्माण झाला होता. याचं कारण काय सांगितलं गेलं? तुलनेने कमी प्रभाव याचं कारण असं सांगितलं गेलं की या चवळीमध्ये गांधीजींनी जे अस्पृश्यता निवारणाचं तत्व मांडलं होतं अँटी अनटचेबिलिटी कंटेंट, ठीक आहे, म्हणजे लक्षात घ्या या ठिकाणी होत आहे का की गांधीजींनी एक जी चळवळ झाली ती प्युअरली पॉलिटिकल नव्हती तर या राजकीय चळवळीला एक सामाजिक अंग देखील होतं असं आपल्याला दिसून येतं, ठीक आहे. हा मुद्दा या ठिकाणी महत्वाचा आहे. गांधीजी आपल्या सभांमध्ये काय सांगायचे, मला साध्य काय करायचं आहे, आपल्याला काही गोष्टी याच्यातून साध्य करायचं असं गांधीजी लोकांना सांगायचे. मग कोणत्या कोणत्या गोष्टी होत्या? तर अस्पृश्यता निवारण करणं, त्याच्यानंतर हिंदू मुस्लिम ऐक्य साध्य करणं, स्त्री पुरुष समानता, ठीक आहे, त्याच्यानंतर चरखा खादी आणि मद्यपान बंदी, ठीक आहे. अस्पृश्यता निवारण करणं, हिंदू मुस्लिम ऐक्य साध्य करणं, स्त्री पुरुष समानता साध्य करणं, मद्यबंदीसाठी प्रयत्न करणं आणि चरखा खादी यांचा अवलंब करणं, अशा प्रकारे गांधीजी लोकांना संदेश देत असत, ओके. आणि म्हणून लोकांनी मग आपापल्या सराव या कार्यक्रमाची अंमलबजावणी करायला देखील सुरुवात केली होती. तर मग याच्यामध्ये लक्षात ठेवा की अस्पृश्यता निवारणाचा कार्यक्रम देखील गांधीजींनी त्या ठिकाणी अवलंबण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्यामुळे झालं काय की महाराष्ट्र आणि कर्नाटक यामध्ये जे काय म्हणून आपण त्याला की जातीवर आधारलेला जो संघर्ष होता त्याच्यामुळे होतंय काय की वरिष्ठ वर्णाचे वरिष्ठ जातींचे जे लोक होते त्या चवळीपासून दूर राहिले. कारण याच्यामध्ये जो अस्पृश्यता निवारणाचा जो कंटेंट आहे तो त्यांना एवढा भावणार नाही. म्हणजे गांधीजींनी जसं मी तुम्हाला सांगितलं की राजकीय आणि सामाजिक प्रश्न यांची सरमिसळ करायचा प्रयत्न केला होता आणि त्यामुळे हे घडून आलं होतं, ओके, पहिला मुद्दा. आणि जे निम्न जातीमधले ओके निम्न जातीमधले किंवा दलित घटकांमधले जे नेते असतील ओके त्यांना असं वाटतंय की असं कसं होऊ शकतं, ठीक आहे, एक वरिष्ठ वर्णाचे लोक अशा प्रकारची चवळ कसं काय विचार मांडू शकतात आणि त्यामुळे ते घटक देखील दूर राहिले, ओके. आणि त्यामुळे झालं काय की दोन्ही घटक त्याच्यामध्ये सहभागी नाही झाले आणि म्हणून महाराष्ट्र आणि कर्नाटक या प्रदेशामध्ये आपल्याला चवळीचा प्रभाव इतर प्रांतांच्या तुलनेने कमी होता असं लक्षात येतं. हा मुद्दा महत्वाचा आहे. आणि ठिकाणी तुम्हाला नक्की एक्झाम मध्ये एमसीक्यू विचारला जाऊ शकतो की कुठं चवळीची व्याप्ती कमी होती, ओके. ते होतं लक्षात घ्या असहकार चळवळीचं स्पष्टीकरण. आता आपण हे बघितलं की असहकार चळवळ संपुष्टात आली. असहकार चळवळ संपुष्टात आली आता राजकारणाला एक नवीन दिशा प्राप्त झाली होती, ओके, समजून घ्या. मी तुम्हाला काय सांगितलं होतं की गांधीजींनी कालच्या लेक्चरमध्ये आपण हे बघितलं होतं की गांधीजींनी स्वतःच आपल्या त्यांचा जो गांधीजींचा जो कार्यक्रम आहे त्या कार्यक्रमाचं स्पष्टीकरण करत असताना गांधीजींनी काय सांगितलं होतं की ही जी राष्ट्रीय चळवळ आहे, राष्ट्रीय चळवळ म्हणजे ओके कुठल्या घटना नाहीयेत, कुठले टप्पे नाहीयेत, तर ती काय एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये चढ उतार आहेत. येते लक्षात, राष्ट्रीय चळवळ म्हणजे एक प्रक्रिया आहे आणि या प्रक्रियेमध्ये चढ उतार आहेत असं गांधीजींचं म्हणणं होतं. मग या चळवळीच्या अवस्था होत्या त्या चढ असतील, जसं की असहकार चळवळ आहे, सविनय कायदेभंग आहे किंवा क्विट इंडिया मुवमेंट आहे.
पण त्याचबरोबर हे देखील खरं आहे, लक्षात ठेवा की ह्या ज्या जन आंदोलन आहेत, ज्या मास मुवमेंट आहेत, ओके, ते एका क्षणापर्यंत, एका मर्यादेपर्यंत त्या एक्सटेंड होऊ शकतात, सस्टेन करू शकतात, पण त्यानंतर मग वेगवेगळे घटक काम करतात आणि हळूहळू या चळवळी ज्या असतात त्या कुठेतरी त्यांची ऱ्हासाची प्रक्रिया देखील चालू होते. ओके, ही भूमिका गांधीजींनी मांडली होती, समजून घ्या. तर बघा, होतंय काय की चळवळ चालू होते, समजून घ्या की चळवळ चालू होते आणि चळवळ चालू झाल्यानंतर ती काही विशिष्ट उंचीवर पोहोचते, उत्कर्षाला पोहोचते. ओके, चळवळ सुरू झाल्यानंतर त्या चळवळीच्या टप्प्यामध्ये, ओघामध्ये ती चळवळ एका विशिष्ट उंचावर पोहोचते. समजा इथून चळवळ चालू झाली, इथं पोहोचली चळवळ, उत्कर्षाला पोहोचली, त्याच्या सर्वोच्च अवस्थेला पोहोचली. आता चळवळ यशस्वी होण्याची चिन्ह दिसतात कारण प्रतिसाद भरपूर आहे, शासनावर दबाव देखील निर्माण झालेला आहे. पण यावेळेला अनेक घटक काम करतात, ठीक आहे, चळवळीमधले अनेक घटक काम करतात, जसं की चळवळीच्या नेत्यांमध्ये असणारे मतभेद, ठीक आहे, मग नेत्यांमध्ये मतभेद निर्माण होतील, पहिला मुद्दा असेल. शासनाची दडपशाही असते, शासन देखील आता कुठेतरी दडपशाहीचा उपायांचा अवलंब करायला सुरुवात करतं, शासन देखील कुठेतरी फूट पाडण्याचा प्रयत्न करत असतं, याला आपण फोडाने राज्य करा, डिव्हाइड अँड रूल नीती आपण म्हणतो, ठीक आहे. आणि त्याचबरोबर अजून एक महत्वाचा घटक म्हणजे लोकांचा उत्साह काहीसा कमी लागतो, कारण लक्षात घ्या की प्रत्येक गोष्टीला कुठेतरी एक लिमिटेशन असतात. लोकांचा उत्साह, लोकांच्या सहभागाची प्रेरणा, लोकांचा उत्साह, या सगळ्या गोष्टी काहीसा कमी होतो आणि या सगळ्या गोष्टी परिणाम करतात आणि लक्षात घ्या की चळवळ आता मंदावायला सुरुवात होते, ठीक आहे. आता पुढचा टप्पा काय असेल की चळवळ उत्कर्षाला पोहोचते आणि चळवळ आता मंदावते, ठीक आहे, चळवळ मंदावते. आणि मग पुन्हा काय होतं की पुन्हा मग काही घटना घडतात, पुन्हा एकदा राजकीय वातावरण पेटायला सुरुवात होते आणि पुन्हा एकदम उत्कर्ष अवस्था यायला सुरुवात होते. तर हे चक्र सतत चालू राहतं आणि गांधीजींनी, म्हणजे जोपर्यंत आपलं ध्येय प्राप्त होत नाही तोपर्यंत हे चक्र चालू राहतं आणि यालाच गांधीजींनी संघर्ष तह संघर्ष असं म्हटलेलं आहे. ओके, हा मुद्दा समजून घ्या. मग आता आपल्याला काय दिसतं, एनसीएम थांबली म्हणजे काय थांबलं, एनसीएम थांबलं म्हणजे संघर्ष अवस्था थांबली. ओके, इथे मला स्पेस हवी आहे म्हणून समजून घ्या. आता एनसीएम थांबलं म्हणजे संघर्षाची अवस्था थांबली. आता प्रश्न निर्माण होतो की पुढे काय करायचं, ठीक आहे, संघर्षावस्था तर संपुष्टात आली पण ब्रिटिशांप्रती असणारा रोष तो तर काय संपलेला नाहीये, तो मात्र कायम आहे. ओके, मग आता पुढे करायचं काय, हा प्रश्न निर्माण झाला होता आणि मग या प्रश्नाचं उत्तर, ओके, काँग्रेसमधल्या वेगळ्या घटकांनी वेगळ्या पद्धतीने दिलं आणि त्याच्यातून, ओके, एक नवीन प्रकारचं राजकारण चालू झालं, त्याला आपण स्वराजी राजकारण किंवा स्वराज्य पक्षाचं राजकारण असं म्हणतो, हे समजून घ्या. ओके, आता हे तुमच्या लक्षात आलं असावं मला काय सांगायचं आहे, ते पॉइंट समजून घ्या. आता हा जो कालखंड आहे, कधीपासून कधीपर्यंतचा कालखंड आहे, की 1922 पासून ते 1930 पर्यंतचा कालखंड, कारण आपल्याला माहिती आहे 1930 मध्ये सविनय कायदेभंगाची चळवळ चालू झाली होती, याच्या आधी 1928 मध्ये अँटी सॅमन एज्युटेशन चालू झाले आणि हळूहळू तर चळवळ पुन्हा एकदा फोफा व्हायला विस्तारायला सुरुवात झाली होती. आता प्रश्न आहे, लक्षात ठेवा, हा जी 10 अवस्था आहे या काळामध्ये, आपण ऍक्टिव्ह फेज म्हणूया, याला पॅसिव्ह फेज म्हणूया, पॅसिव्ह फेज मध्ये नेमकं काय करायचं, हा प्रश्न निर्माण झाला. ठीक आहे, मग या प्रश्नाचे उत्तर वेगळ्या घटकांनी वेगळ्या पद्धतीने द्यायला सुरुवात केली. झालं काय होतं की काही नेत्यांनी, उदाहरणार्थ सुभाषचंद्र बोस, त्यांनी गांधीजींच्या या निर्णयाला, चळवळ थांबवण्याच्याच निर्णयाला त्यांनी विरोध केला होता. त्यांचं म्हणणं की एवढे चळवळीला यश मिळत असताना गांधीजींनी ही जी चळवळ थांबवली ती एक राष्ट्रावर ओढलेली एक आपत्ती आहे, राष्ट्रीय आपत्ती, नॅशनल कॅलॅमिटी, असं या नेत्यांचं म्हणणं होतं. हा प्रश्न एक्झाम मध्ये देखील आला होता, लक्षात घ्या. तर मग गांधीजींचा हा निर्णय योग्य होता का, लोक संविधान कायदेभंगासाठी तयार आहेत का, ओके, हे तपासण्यासाठी एक समिती नेमली गेली होती, ज्याचं नाव होतं सीडीएम कमिटी, संविधान कायदेभंग समिती. ओके, लक्षात ठेवा की गांधीजींनी निर्णय घेतला, गांधीजी तुरुंगामध्ये गेले, हे सगळं झालं आपण बघितलं. ओके, आणि मग एक समिती काँग्रेस तर्फे नेमली गेली, संविनय कायदेभंग समिती. ओके, अध्यक्ष होते हकीम अजमल खान. ओके, हकीम अजमल खान, हेतू काय आहे, लोकांची तयारी कितपत आहे याची चाचपणी घेणार संविनय कायदेभंगासाठी. कालांतराने जेव्हा या संविनय कायदेभंग समितीचा अहवाल आला, त्यांनी असं सांगितलं की संविनय कायदेभंगाच्या कार्यक्रमासाठी, ओके, अजून जनता राष्ट्र तयार नाही आहे. ठीक आहे, त्यांचा अहवाल आला की संविनय कायदेभंगासाठी जनता राष्ट्र अजून तयार नाही आहे. याचा अर्थ काय, आता पुढच्या आंदोलनाची शक्यता तर मावळली. ठीक आहे, लक्षात घ्या, मग जेव्हा यांचा अहवाल आला, त्यांच्या अहवालावर असं आपण म्हणू शकतो की पुढील आंदोलनाचे म्हणजे इमिजिएटली लगेचच आंदोलन पुन्हा रिझ्युम केलं जाईल हे आता दिसत नाहीये, आंदोलनाची शक्यता मावळली. म्हणजे आता पॅसिव्ह फेज फिक्स झाली, आंदोलनाची शक्यता मावळली.
आता काय, आता काय हा प्रश्न निर्माण झाला आणि मग आता काय या प्रश्नाचं उत्तर देण्यासाठी काँग्रेसमध्ये दोन गट ओके समोर आले आणि त्या दोन गटांनी दोन वेगळ्या मार्गांचं काय म्हणू आपण त्याला अवलंबन करायचा प्रयत्न केला, सूचना केला आणि त्यामुळे त्यांच्यामध्ये जो संघर्ष झाला होता त्याच्यातूनच आपल्याला एक वेगळ्या प्रकारचं राजकारण दिसतं, त्याला आपण फेरवादी नाफेरवादी राजकारण म्हणतो, ते मुद्दे समजून घ्या. आता दोन गट निर्माण झाले ओके, एका गटाला काय म्हटलं गेलेलं आहे, एक गटाला म्हटलं गेलं नाफेरवादी गट, इंग्रजीमध्ये नो चेंजर्स नाफेरवादी, आणि दुसरा जो गट होता तो होता फेरवादी प्रो चेंजर, बदलासाठी अनुकूल, बदलासाठी अनुकूल म्हणून फेरवादी प्रो चेंजर ओके. आता यांच्यामध्ये मूलभूत फरक काय होता लक्षात घ्या. आता आपण थोड्यापूर्वी काय बघितलं होतं, असहकार कार्यक्रमांपैकी एक महत्वाचा कार्यक्रम होता तो म्हणजे कायदेमंडळी निवडणुकांवर बहिष्कार, हा एक महत्वाचा कार्यक्रम होता ओके. तर हा मुद्दा समजून घ्या, कायदेमंडळ निवडणुकांवर बहिष्कार ओके हा असहकार चळवळीचा कार्यक्रम होता. आता या घटकाचं म्हणणं काय होतं, फेरवादी घटकाचं म्हणणं काय होतं की कायदेमंडळ एक उत्तम व्यासपीठ आहे कशासाठी, तर ब्रिटिशांना विरोध करण्यासाठी, साम्राज्यवादाला शासनाला विरोध करण्यासाठी कायदेमंडळ एक उत्तम व्यासपीठ आहे. आपण आता काय करायला हवं की निवडणुकांवरचा बहिष्कार हा जो कार्यक्रम आहे तो आपण ड्रॉप केला पाहिजे, म्हणजे इतर कार्यक्रम आपण कंटिन्यू करायचे, शिक्षण संस्थांवरचा बहिष्कार असेल, विदेशी वस्त्रांवरचा बहिष्कार असेल, न्यायालयांवरचा बहिष्कार असेल, हे चालू राहील ठीक आहे, म्हणजे ते त्या ठिकाणी काय बदल नाही. पण आपण एक कार्यक्रम आपण बदलूया तो म्हणजे निवडणुकांवरचा बहिष्कार हा कार्यक्रम आपण ड्रॉप करूया, उलट आपण ब्रिटिशांनी किंवा शासनाने आयोजित केलेल्या निवडणुकांमध्ये भाग घेऊया ओके. लोकांचा आपल्याला पाठिंबा मिळेल, लोकप्रियता आपल्या पाठीशी आहे कारण असहकार चळवळीमध्ये परफॉर्मन्स होता काँग्रेसचा, म्हणून लोकांचा पाठिंबा मिळेल, लोकांचा प्रतिसाद मिळेल, मग त्याचा वापर करून निवडून येऊया, कायदेमंडळामध्ये जाऊया आणि कायदेमंडळातून साम्राज्यवादावर आघात करूया, प्रहार करूया आणि अशा पद्धतीनं कायदेमंडळामध्ये जाऊन शासकीय बिलांना विरोध करूया, शासकीय उपायांना विरोध करूया ज्यामुळे राष्ट्रवादाची हानी होते, अशा गोष्टींना आपण रोखूया, म्हणजेच थोडक्यात असहकार करायचा पण कायदेमंडळामध्ये जाऊन असहकार करायचा ओके. म्हणजे असहकारचं धोरण कायम राहील, फक्त स्वरूप बदलेल. आतापर्यंत आपण काय करत होतो, आंदोलनाच्या माध्यमातून एजिटेशनच्या माध्यमातून असहकार करत होतो, आता निवडणुकांच्या मार्गाचा वापर करून कायदेमंडळाच्या प्लॅटफॉर्मवर व्यासपीठावर जायचा आणि तिथून ओके विरोध करायचा, तिथून असहकार करायचा, यांचं धोरण म्हणजे थोडक्यात यांचं काय म्हणणं आहे, असहकार्य करण्यासाठी सहकार्य करा ठीक आहे. सहकार्य म्हणजे काय, निवडणुकांमध्ये भाग घ्या का, कायदेमंडळामध्ये जाऊन असहकार करायचा ओके. यांची भूमिका होती, म्हणजे फेरवाद्यांची भूमिका काय आहे, निवडणुकांचा निवडणुकांच्या माध्यमातून कायदेमंडळ प्रवेश करायचा, म्हणजे ह्या कार्यक्रमामध्ये बदल व्हावा असं त्यांचं म्हणणं होतं, निवडणुकांच्या माध्यमातून कायदेमंडळ प्रवेश. म्हणजे थोडक्यात असहकार कार्यक्रमामध्ये हा एक बदल व्हावा असं त्यांचं म्हणणं होतं ठीक आहे. तर हा आहे फेरवाद्यांचा मुद्दा, फेरवाद्यांचं स्टँड. आता याला नाफेरवाद्यांचं उत्तर काय होतं, नाफेरवाद्यांचं असं म्हणणं होतं की जो कार्यक्रम आपण स्वीकारला तोच आता कायम राहिला पाहिजे, असहकार चळवळीचा कार्यक्रम आपण जो स्वीकारलेला आहे तो आपण कायम ठेवला पाहिजे, म्हणजे कार्यक्रमामध्ये बदल नको, कार्यक्रमामध्ये बदल नको. मग आता काय करायचं, कार्यक्रमामध्ये बदल नको दॅट इज ओके ओके, कारण एकदा आपण स्वीकारल्यानंतर माघार घ्यायला नको, हे समजून घेण्यासारखं आहे. मग आता करायचं काय, मग तर यांचं असं म्हणणं होतं की शासनाशी असणारी असहकाराची भूमिका कायम ठेवायची ओके, शासनाशी आपण संबंध तोडायचा, साम्राज्यवादाचा साम्राज्यवादाशी असणारे संबंध आपण तोडतोय, तर ही भूमिका आपण कायम ठेवायची आणि काय करायचं, जनतेमध्ये जायचं ओके. आता जनतेशी संपर्क आपला डेव्हलप होतोय, आपण बघितलं होतं की होमरूल चळवळीपर्यंत काँग्रेसची मुळं जी आहेत ती पाळामुळं जनतेमध्ये रुजली नव्हती ओके. काय म्हणू आपण त्याला की स्वदेशी चळवळ हा आपला पहिला प्रयत्न होता, त्याच्यामध्ये यश आलं आणि नागरी भागांमध्ये चळवळ विस्तारली होती, होमरूल चळवळीमध्ये देखील आता चळवळ लोकप्रिय झाली होती, एक संघटना म्हणून काँग्रेसची लोकप्रियता वाढली होती, टिळकांचं योगदान होतं आणि आता हळूहळू गांधीजींनी त्याला एक व्यापक स्वरूप द्यायचा प्रयत्न केला, ज्यांना आंदोलनाचं स्वरूप द्यायचा प्रयत्न केला, त्यामुळे आता काँग्रेसची पाळंमुळं काँग्रेसची रूट्स हे जे ते लोकांमध्ये रुजत चाललेले आहेत. मग अशा परिस्थितीमध्ये आपण ही प्रक्रिया नको थांबवायला, ब्रिटिशांशी आपण असहकाराची घोषणा केलेली आहे तो निर्णय घेतला तो कायम ठेवूया आणि आता जनतेमध्ये आपण जाऊया, जनतेमध्ये आपली मुळं अजून घट्ट होतील ओके, यासाठी आपण प्रयत्न करूया. आणि तो प्रयत्न कसा करायचा, तर विधायक कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची, म्हणजे आता विधायक कार्यक्रमाची अंमलबजावणी करायची,
म्हणजे नेमकं काय करायचं, कोणत्या गोष्टी करायच्या? तर मग लोकांनी एकत्र यावे याकरता प्रयत्न करायचे. शिक्षण संस्था असतील, जो विधायक कार्यक्रमाचा हिस्सा होता तो, खादी, चरखा, हिंदू मुस्लिम ऐक्य, मद्यबंदी, स्त्री पुरुष समानता, त्याच्यानंतर जात अस्पृश्यता निर्वारण, अस्पृश्यता निवारण, या सगळ्या गोष्टींसाठी प्रयत्न करायचे. याच्यामुळे काय होईल, त्याच्यामुळं लोकांमधला ऐक्यभाव वाढेल, लोक अजून परस्परांच्या जवळ येतील आणि संघटना म्हणून काँग्रेसची ताकद देखील वाढेल. म्हणजे होईल काय की लोकांमध्ये बंध निर्माण होतील, लोक त्यांना जोडले जातील आणि एक संघटना म्हणून काँग्रेसची तिथे देखील मजबूत होईल. मग त्याच्यामुळे होत आहे काय, एक राष्ट्र म्हणून ओके जनता मजबूत होईल आणि एक संघटना म्हणून काँग्रेस मजबूत होईल आणि याच्यामुळे एक नवीन उत्साहाचं वातावरण निर्माण होईल आणि त्याचा फायदा घेऊन आता आपण पुढच्या टप्प्याची तयारी करायची, म्हणजे पुढच्या टप्प्याकडे जायचं, पुढच्या संघर्षावस्थेची तयारी करायची. म्हणजे काय करायचं, माघार घ्यायची, माघार घेऊन पुढच्या संघर्षावस्थेची तयारी करायची आणि मग पुन्हा संघर्ष सुरू करायचा. ओके, हे कोणाची भूमिका आहे, ही विधायक कार्यक्रमवाल्यांची म्हणजे नाफेरवाद्यांची भूमिका आहे. हा मुद्दा आपण समजून घेतला पाहिजे, ठीक आहे. म्हणजे एक मूलभूत यांचा काय म्हणून आपण त्याला की मतभेद कुठं आहेत, की कार्यक्रम नेमका काय असायला पाहिजे. तर फेरवाद्यांचं म्हणणं, निवडणुका लढवा, कायदे मंडळामध्ये प्रवेश करा आणि शासनाला विरोध करा. ओके, आणि नाफेरवाद्यांचं म्हणणं काय, कुठलाच प्रकारचा बदल आपण नाही केला पाहिजे. ओके, आणि आपण विधायक कार्यक्रमाची अंमलबजावणी केली पाहिजे आणि लोकांमध्ये जाऊन आपण आता स्वतःला अजून जास्त रुजवलं पाहिजे, लोकांचं ऐक्य साध्य केलं पाहिजे, अशी भूमिका नाफेरवाद्यांनी मांडली होती. मग नाफेरवाद्यांचे नेता कोण होते, फेरवाद्यांचे नेता कोण होते आणि नाफेरवाद्यांचे नेता कोण होते, तर हा मुद्दा महत्वाचा आहे, समजून घ्या. ओके, फेरवाद्यांचे नेते जर आपण बघितले तर ते होते चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू. ठीक आहे, हे महत्वाचे नेता होते, चित्तरंजन दास, मोतीलाल नेहरू. आणि नाफेरवाद्यांमध्ये कोण महत्वाचे होते, तर वल्लभभाई पटेल. लक्षात ठेवा, नाफेरवाद्यांमध्ये वल्लभभाई पटेल, राजेंद्र प्रसाद, आणि सी राजगोपालाचारी. ठीक आहे, राजगोपालाचारी हे यांचे महत्वाचे नेता आहेत. कोणते, नाफेरवादी गटाचे राजगोपालाचारी. ठीक आहे, तर मग आता एक तीव्र संघर्ष निर्माण झाला आणि या संघर्षाने ऑफकोर्स नाफेरवाद्यांना प्रेरणा कोणाची, गांधीजींची. गांधीजी ऑफकोर्स तुरुंगामध्ये आहेत, ठीक आहे, पण प्रेरणा विचार गांधीजींचे आहेत हे आपल्याला लक्षात येतं. मग हा संघर्ष तीव्र टोकाला पोहोचला आणि परिणामी काँग्रेसमध्ये फूट पडण्याची शक्यता निर्माण झाली होती. हा संघर्ष इतका पोहोचला कारण फेरवादी देखील ऐकायला तयार नाही आणि नाफेरवादी देखील माघार घ्यायला तयार नाही, त्यामुळे काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता निर्माण झाली होती. तर झालं काय होतं की लक्षात घ्या की 1922 मध्ये काँग्रेसचं गया अधिवेशन भरलं होतं. 1922 मध्ये गया अधिवेशन 1922 आणि या गया अधिवेशनाचे अध्यक्ष होते चित्तरंजन दास. ओके, अध्यक्ष होते चित्तरंजन दास आणि सचिव होते मोतीलाल नेहरू. ओके, यस, हे दोन घटक त्या ठिकाणी होते, अध्यक्ष आणि सचिव म्हणून. मग आता एक अध्यक्ष पदावरून ओके चित्तरंजन दासांनी कायदेमंडळ प्रवेशाचा जो प्रस्ताव होता तो काँग्रेस समोर ठेवला, परंतु हा प्रस्ताव नाफेरवाद्यांच्या प्रभावामुळे फेटाळला गेला. ठीक आहे, चित्तरंजन दासांचा जो प्रस्ताव होता तो नाफेरवाद्यांच्या विरोधामुळे फेटाळला गेला आणि म्हणून मग चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू दोघांनी देखील आपापल्या पदांचे राजीनामे दिले. ओके, आणि त्यांनी जानेवारी 1923 मध्ये त्यांनी काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष नावाची संघटना स्थापन केली. काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष, हे लक्षात ठेवा, स्वराज्य पक्षाचं पूर्ण नाव काय, काँग्रेस खिलाफत स्वराज्य पक्ष, ही संघटना त्यांनी स्थापन केली. मग ही संघटना त्यांनी काँग्रेस फोडली का किंवा काँग्रेसमध्ये फूट पाडली का, तर नाही. ओके, जेव्हा स्वराज्य पक्षाने आपली भूमिका मांडली तर त्यांनी काय सांगितलं तर लक्षात ठेवा, हाच मुद्दा या ठिकाणी मी सांगितलेला आहे की अध्यक्ष चित्तरंजन दास आणि सचिव मोतीलाल नेहरू यांनी राजीनामे दिले आणि त्यांनी खिलाफत स्वराज्य पक्षाची स्थापना केली. मग ही संघटना स्थापन करत असताना त्यांची भूमिका काय होती, तर भूमिका ही होती स्वराज्य पक्ष हा स्वतंत्र पक्ष नसून, लक्षात ठेवा, त्यांनी काय सांगितलं, आम्ही काँग्रेस अंतर्गत एक दबाव गट म्हणून काम करणार आहोत, काँग्रेस अंतर्गत दबाव गट. ओके, लक्षात ठेवा, काँग्रेस अंतर्गत दबाव गट म्हणून ही संघटना काम करणार होते. म्हणून लक्षात ठेवा की काँग्रेस फुटली असा अर्थ न काढता त्यांनी एक दबाव गट स्थापन केला. हेतू काय होता की काँग्रेसच्या नेत्यांनी निवडणुकीचा आणि कायदेमंडळ प्रवेशाचा कार्यक्रम स्वीकारावा
ओके असे या दबाव गटाची भूमिका होती. मग त्यांनी आता काँग्रेसमध्ये आपला प्रभाव अजून वाढवायला सुरुवात केली होती. ठीक आहे, मग आता टचल निर्माण झाली, संघर्ष निर्माण झाला. ठीक आहे, प्रो चेंजर नो चेंजर यांच्यामधली कॉन्फ्लिक्ट मोठ्या प्रमाणामध्ये वाढत गेली होती आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता निर्माण झाली. आता दोघाही घटकांना माहिती आहे, जर काँग्रेसमध्ये फूट पडली तर काय होईल हे सुरत अधिवेशनाने चांगलं शिकवलं होतं 1907 च्या. कारण लक्षात घ्या, ओके, सुरत अधिवेशनामध्ये जेव्हा फूट पडली तेव्हा ना मवाळांची सरशी झाली ना जहालांची सरशी झाली, जिंकला होता तो साम्राज्यवाद. बरोबर ना, साम्राज्यवादाची सरशी झाली होती आणि तो धडा आता या राष्ट्रीय नेत्यांना पुरेसा होता, लक्षात घ्या. आणि म्हणून आपापसामध्ये कितीही मतभेद जरी झाले तरी संघटनेची चौकट मोडायची नाही, ओके, ही समज दोघाही घटकांनी दाखवली आणि दोघांनी गांधीजींचं नेतृत्व स्वीकारलं. म्हणजे मतभेद कितीही असू द्या, ठीक आहे, काँग्रेसच्या चौकटीमध्ये राहायचं, ओके, हा त्यांचा निर्णय होता. त्याच्यामुळे दोघांनी देखील गांधीजींचं नेतृत्व त्या ठिकाणी काय म्हणून आपण त्याला की मान्य केलं होतं आणि त्यामुळे फूट ही अवॉइड झाली होती. पण फूट अवॉइड झाली म्हणजे संघर्ष थांबला असं नाहीये, आणि जोपर्यंत संघर्ष कायम आहे तोपर्यंत फुटीची शक्यता देखील आहे. भले ती फूट रोखण्याचा प्रयत्न टाळण्याचा प्रयत्न जरी केला गेला तरी शक्यता मात्र जरूर आहे, हे लक्षात घ्या. म्हणून आता हा संघर्ष कमी करण्याचे प्रयत्न चालू झाले आणि मग सप्टेंबर 1923 मध्ये, लक्षात घ्या, सप्टेंबर 1923 मध्ये दिल्ली या ठिकाणी एक विशेष अधिवेशन भरलं. त्याचे अध्यक्ष होते मौलाना आझाद आणि आपल्याला माहिती आहे मौलाना आझाद हे काँग्रेसचे सर्वात युवा अध्यक्ष बनले. सर्वात युवा अध्यक्ष हा तुमचा एमसीक्यू असेल, लक्षात ठेवा. काँग्रेसचे आतापर्यंत सर्वात युवा अध्यक्ष कोण मानले गेले? तरुण अध्यक्ष मौलाना आझाद. हा मुद्दा महत्वाचा आहे, समजून घ्या. तुमचा एमसीक्यू या ठिकाणी असेल तर दिल्ली येथे विशेष अधिवेशन भरलं आणि मौलाना आझाद हे अध्यक्ष बनले होते. आणि मग या अधिवेशनामध्ये एक निर्णय घेतला की ज्यांना निवडणूक लढण्याची इच्छा आहे, जे त्या मार्गाने जाऊ इच्छितात त्यांना जाऊ दिलं जाईल, सक्ती नाही केली जाईल, जाऊच नका अशी सक्ती नाही केली जाणार. ज्यांना त्या मार्गाने जाण्याची इच्छा आहे, ठीक आहे, त्यांना त्या दिशेने जाऊ दिलं जाईल, अशा प्रकारचा निर्णय त्या ठिकाणी घेतला गेला होता, हे लक्षात ठेवा. म्हणजे स्वराजी घटकांना, स्वराजी गटाच्या नेत्यांना निवडणुकीमध्ये भाग घेण्याची परवानगी दिली गेली आणि मग आता हा जो स्वराज पक्षाचा जो गट आहे उत्साहाने कामाला लागला, उत्साहाने कामाला लागला. आणि लक्षात ठेवा, ऑक्टोबर 1923 मध्ये स्वराज पक्षाने आपला एक जाहीरनामा इश्यू केला होता, ज्याला अलाहाबाद डिक्लरेशन किंवा अलाहाबाद मॅनिफेस्टो, अलाहाबादचा जाहीरनामा असं म्हटलं गेलेलं आहे, ओके, यालाच ऑक्टोबर मॅनिफेस्टो किंवा स्वराज जाहीरनामा असं म्हटलं गेलेलं आहे. ऑक्टोबर जाहीरनामा किंवा स्वराज जाहीरनामा अशा नावाने हा ओळखला जातोय, लक्षात ठेवा. हा मुद्दा महत्वाचा आहे. अलाहाबाद जाहीरनामा, ऑक्टोबर जाहीरनामा किंवा स्वराज जाहीरनामा हे स्वराज पक्षाशी संबंधित काहीतरी आहे एवढं जरी तुमच्या लक्षात राहिलं तरी सफिशियंट आहे. आता काहीतरी आहे म्हणून तर काम भागणार नाहीये. मला तर सांगावं लागेल ना तुम्हाला की अलाहाबाद जाहीरनामा नेमका काय होता. तर काय होता अलाहाबाद जाहीरनामा हे समजून घ्या. स्वराजी घटकांनी आपली भूमिका स्पष्टपणे या ठिकाणी मांडली होती. त्यांनी सांगितले आम्ही काँग्रेस सोडून नाही जात आहोत, काँग्रेसच्या चौकटीमध्ये आम्ही राहणार, फक्त आम्ही एका कार्यक्रमामध्ये बदल करत आहोत, तो म्हणजे निवडणुकीमध्ये सहभाग. आणि हे करण्यामध्ये देखील आमचा हेतू काय आहे, आम्हाला जराही शंका नाहीये की ब्रिटिशांचं शासन हे साम्राज्यवादी आहे आणि ते लोक भारतीयांना स्वराज्य देऊ इच्छित नाहीत, ओके, याची आम्हाला पूर्णपणे माहिती आहे, खात्री आहे. आमचा हेतू काय आहे की निवडणुकांच्या माध्यमातून कायदेमंडळामध्ये जायचं आणि टप्प्याटप्प्यावर ठिकठिकाणी शासनाची अडवणूक करायची, टप्प्याटप्प्यावर शासनाची अडवणूक करायची, शासनाने मांडलेली बिलं, ओके, निवडणुका लढवायच्या बहुमत मिळवायचं आणि त्या बहुमतच फायदा घेऊन शासनाने मांडलेली बिलं हाणून पाडायची आणि जी बिलं साम्राज्यवादी आपल्या बहुमताचा फायदा घ्यायचा आणि साम्राज्यवादाला विरोध असणारी आणि राष्ट्रवादाला पोषक असणारी अशी विधेयकं मांडायची आणि ती संमत करून घ्यायची, ओके, हा आमचा हेतू आहे. म्हणजे शासनावर अशा प्रकारचा दबाव टाकायचा, बहुमत मिळवून शासन विरोधी बिलं, ओके, मांडायची किंवा साम्राज्य आणि साम्राज्य समर्थक बिलं हाणून पाडायची, ओके, बजेट पास होऊ द्यायचं नाही, अशा गोष्टी करायच्या आणि आपल्या मागण्या ठेवायच्या. जोपर्यंत आमच्या मागण्या मान्य होत नाहीत तोपर्यंत आम्ही बजेटच पास होऊ देणार नाही, अशा प्रकारची भूमिका घ्यायची. म्हणजे जाऊन अडवणूक करायची, जसं इतके दिवस आपण काय करतो, इतके दिवस आपण बाहेरून अडवणूक करत होतो, ओके, न्यायालयांवर बहिष्कार टाकत होतो, शिक्षण संस्थेवर बहिष्कार टाकत होतो, एक प्रकारे आपण अडवणूक करत होतो. पण ती अडवणूक कशी होती, शासकीय संस्थांच्या किंवा त्या गव्हर्नमेंट स्ट्रक्चरच्या बाहेरून आपण अडवणूक करत होतो. आता काय करायचं, गव्हर्नमेंटच्या स्ट्रक्चर मध्ये घुसून अडवणूक करण्याचा प्रयत्न करायचा, असं करून साम्राज्यवादाला आव्हान देणं, ओके, ही स्वराज्य पक्ष यांची भूमिका होती. हा मुद्दा समजून घ्या. म्हणजे त्यांचा काय होता,
आतमध्ये जाऊन डेडलॉक क्रिएट करणं, डेडलॉक क्रिएट करणं ही त्यांची भूमिका होती आणि हे त्यांनी स्पष्टपणे सांगितलं होतं. आता लक्षात घ्यायला ब्रिटिशांचा प्रतिसाद काय असणार होता, तर ब्रिटिशांनी 1919 कायद्यामध्येच काही सेफ गार्ड ठेवले होते, स्वतःची सोय लावण्यासाठी ब्रिटिश शासनाने काही सेफ गार्ड ठेवले होते. ते सेफ गार्ड कोणते होते, सर्टिफिकेट आणि व्हेटो. ओके, व्हेटो तर आपल्याला माहिती आहे आजच्या काळामध्ये देखील असतो. तर व्हेटो काय असतो की कायदेमंडळाने एखादी बिल संमत केलं, ओके, कायदेमंडळाने एखादं बिल संमत केलं तर ते नाकारण्याचा अधिकार शासनाला, एक्झिक्युटिव्हला असतो, कार्यकारी मंडळाला असतो, कार्यकारी प्रमुखाला असतो, ते आपल्याला माहिती आहे. तर भेटो म्हणजे काय होतं, म्हणजे थोडक्यात स्वराज्य पक्षाने एखादं बिल कायदेमंडळामध्ये पास करून घेतलं असतं आणि ते बिल जर साम्राज्यवादाला विरोध करणार असतं, शासनाच्या हितापेक्षा वेगळं असलं असतं, तर मग शासनाने काय केलं असतं, गव्हर्नर जनरलनी काय केलं असतं, स्वतःच्या भेटोच्या विशेष अधिकाराचा अवलंब करून त्यांनी ते बिल नाकारलं असतं. ठीक आहे, म्हणजे भेटोचा अवलंब करून हा मुद्दा केला असता किंवा अशा प्रकारचं पाऊल उचललं असतं. आणि सर्टिफिकेशन काय होतं, तर सर्टिफिकेशन म्हणजे, ओके, लक्षात घ्या की शासनाने मांडलेलं एखादं बिल कायदेमंडळाने, ज्यामध्ये स्वराज्य पक्ष यांचं बहुमत असलं असतं, असं एखादं बिल कायदेमंडळामध्ये संमत झालं नसतं, मान्य झालं नसतं, मग गव्हर्नर जनरलने काय केलं असतं, आपल्या विशेष अधिकाराचा अवलंब केला असता आणि असं सांगितलं असतं की शासनाच्या कामकाजासाठी ही तरतूद अंमलात येणं आवश्यक आहे, हेन्स आय सर्टिफाय, मान्यता देऊन टाकतो. म्हणजे कायदेमंडळाने रिजेक्ट केलेले बिल सर्टिफिकेट देऊन पास करून टाकायचे, कायदेमंडळाने ऍक्सेप्ट केलेले बिल व्हेटो वापरून नाकारायचे, असे विशेष अधिकार व्हाईसरॉयला, गव्हर्नर जनरलला देण्यात आले होते. आणि मग ब्रिटिश सरकार साहजिकच या मार्गांचा अवलंब करणार, हे काय म्हणू आपण त्याला, की हे फिक्स होतं, हे स्पष्टपणे दिसत होतं आणि याची जाणीव स्वराज पक्षाने देखील होती. म्हणून स्वराज पक्षीय काय म्हणतात, आमचा हेतूच तो आहे. काय हेतू आहे, की कायदेमंडळामध्ये जाऊन सरकारला वारंवार सर्टिफिकेट आणि व्हेटोचा अवलंब करायला भाग पाडायचं आणि मग लोकांना जाऊन सांगायचं की बघा हे शासन कसं जनताभिमुख नाही आहे आणि म्हणून जनताभिमुख शासनासाठी लोकांनी साम्राज्यवादाला विरोध केला पाहिजे आणि ओके भारतीय लोकांच्या हाती सत्ता यावी याकरता आंदोलनाला बळकटी दिली पाहिजे, हीच सरांची भूमिका आहे असं स्वराज्य पक्षाचं म्हणणं होतं. येते का लक्षात, कालांतराने विठ्ठलभाई पटेल हे स्वराज्य पक्षांचे एक नेता होते. ओके, आणि त्यांनी कायदेमंडळामध्ये भाषण करताना ब्रिटिश सरकारला ठणकावून सांगितलं होतं की आमची इच्छाच आहे की तुम्ही व्हेटो आणि सर्टिफिकेटचा वारंवार वापर करावा, जेणेकरून आम्ही साम्राज्यवादाचं खरं स्वरूप लोकांसमोर उघडं करू शकू आणि आमच्या आंदोलनाला बळकटी देऊ शकतो. आमची इच्छाच आहे की तुम्ही स्वतःच्याच कायद्याला, ओके, एका कचऱ्याच्या तुकड्याप्रमाणे, अ पीस ऑफ पेपर, तुम्ही स्वतःचा कायदा केला 1919 कायदा, ओके, स्वराज्याची भाषा तुम्ही करता, सेल्फ गव्हर्नमेंटची भाषा तुम्ही करता, पण हे सेल्फ गव्हर्नमेंट इव्हन बेसिक गोष्टींमध्ये देखील तुम्ही नाकारता, हेच तर आम्हाला समोर आणायचं आहे आणि म्हणूनच आम्ही अशा मार्गाचा अवलंब करतोय असं स्वराज्य पक्षांनी सांगितलं होतं. हे लक्षात ठेवा, विठ्ठलभाई पटेल यांचे वक्तव्य नंतर कायदेमंडळाने त्यांनी केलं होतं की वी वॉन्ट यू टू यूज, ओके, व्हेटो अँड सर्टिफिकेशन, वी वॉन्ट यू टू ट्रीट द गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ऍक्ट 1999 ऍज अ पीस ऑफ पेपर, अ स्क्रॅप ऑफ पेपर. ओके, ही त्यांची भूमिका होते. आणि मग त्याच भूमिकेने, लक्षात ठेवा की त्यांनी निवडणुकांमध्ये भाग घेण्याचा निर्णय घेतला होता. नोव्हेंबर 1923 मध्ये निवडणुका झाल्या आणि त्या निवडणुकांमध्ये लक्षात ठेवा की स्वराज्य पक्षांना चांगलं यश मिळालं. केंद्रीय कायदेमंडळामध्ये स्वराज्य पक्ष, केंद्रीय कायदेमंडळाच्या निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्ष हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर आला. त्यांनी समविचारी पक्षांची युती केली आणि एक काय म्हणून आपण त्याला की आघाडी त्यांनी स्थापन केली, साम्राज्यविरुद्ध आघाडी स्थापन करण्यामध्ये त्यांनी यश मिळालं. आणि मग त्या आघाडीचा काय म्हणून आपण त्याला की फायदा घेऊन स्वराज्य पक्षाने वारंवार शासनावर दबाव निर्माण करायचा प्रयत्न केला होता. प्रांतिक कायदेमंडळांचा जर विचार केला तर मध्य प्रांतामध्ये स्वराज्य पक्षाला स्पष्ट बहुमत मिळालं होतं. बंगालमध्ये स्वराज्य पक्ष सगळ्यात मोठा पक्ष म्हणून समोर आला होता. उत्तर प्रदेश म्हणजेच युनायटेड प्रोव्हिन्स संयुक्त प्रांत, ओके, बॉम्बे आणि आसाममध्ये देखील स्वराज्य पक्षाला लक्षणीय यश प्राप्त झालं होतं. ठीक आहे, म्हणजे निवडणुकांमध्ये स्वराज्य पक्षाने परफॉर्म करून दाखवलं आणि त्यामुळे झालं काय, आता स्वराज्य पक्षाची लोकप्रियता वाढत गेली. कायदेमंडळामध्ये देखील स्वराज्य पक्षाने चांगलं परफॉर्म केलं, त्याच्यामुळे स्वराज्य पक्षाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणामध्ये वाढली. आणि त्यामुळे होतंय काय की आता काँग्रेसमध्ये देखील स्वराज्य पक्षाचे घटक प्रभावी ठरायला लागले आणि काँग्रेस संघटना या फेरवाद्यांच्या हाती जाते की काय, अशा प्रकारची कंडिशन निर्माण झाली. ओके, म्हणजे काँग्रेसमध्ये पुन्हा एकदा फुटीची शक्यता प्रबळ व्हायला लागली होती. फेर नाफेर यांच्यामधला संघर्ष वाढला. ओके, मग आता लक्षात ठेवा, ही जी सिच्युएशन होती, फेर नाफेर वाद्यांमधला वाढता संघर्ष आणि त्यामुळे काँग्रेसमध्ये फुटीची शक्यता, ही गोष्ट ब्रिटिशांसाठी सगळ्यात लाभदायक अशा प्रकारची होती. कारण का, काँग्रेस जेवढी कमकुवत होईल तेवढं ब्रिटिशांना हवं होतं. म्हणून ब्रिटिशांनी काय केलं,
ब्रिटिशांनी आता पुढचं पाऊल उचलला, आपला डाव टाकला ब्रिटिशांनी, तो म्हणजे गांधीजींची सुटका केली. ओके, फेब्रुवारी 1924 मध्ये गांधीजींची सुटका केली. हेतू काय होता, की गांधीजींना सोडलं जाईल. गांधीजी नाफेरवादी गटाचे नेता होते, नाफेरवादी गट गांधीजींना मानत होता, गांधीजीचे विचार विधायक कार्यक्रमाचे होते, म्हणून गांधीजी बाहेर येतील, नाफेर गटाची बाजू मजबूत होईल आणि हा संघर्ष तीव्र होईल आणि काँग्रेसमध्ये फूट पडेल, हा ब्रिटिशांचा हेतू होता. पण ते गांधीजी होते, लक्षात घ्या. ओके, गांधीजींना देखील ही स्कीम, ब्रिटिशांची योजना चांगलीच माहिती होते, म्हणून गांधीजी तुरुंगातून बाहेर आले आणि गांधीजींनी डिक्लेअर केलं. जेव्हा गांधीजींना प्रश्न विचारला गेला की स्वराज्य पक्षांबद्दल तुमचं काय मत आहे, निवडणुकांच्या कार्यक्रमाबद्दल तुमचं काय मत आहे, गांधीजींनी इट्स अ सेटल्ड फॅक्ट, आता तो निकालात लागलेला मुद्दा आहे, त्याच्यावर चर्चा करण्यात अर्थ नाही, असं म्हणून गांधीजींनी हा विषय मिटवण्याचा प्रयत्न केला. म्हणजे काय, थोडक्यात गांधीजी आता स्वराज्य पक्षांच्या, लक्षात घ्या की हेच गांधीजींचं वैशिष्ट्य आहे, की त्यांचा स्वराज्य पक्षांना विरोध होता, पण त्यावेळेसची गरज ओळखून गांधीजी स्वराज्य पक्षांच्या पाठीशी उभे राहिले होते, हे लक्षात घ्या. ओके, इट्स अ सेटल्ड फॅक्ट, म्हणून गांधीजींनी ओके हा संघर्ष मिटवायचा प्रयत्न केला. तुरुंगातून बाहेर आल्यानंतर गांधीजींनी टप्प्याटप्प्यामध्ये फेरवादी नाफेरवादी यांच्यामध्ये समन्वय, जास्तीत जास्त समन्वय कसं निर्माण करता येईल यासाठी प्रयत्न केले आणि त्यांना यश आलं, लक्षात घ्या, त्यांना यश आलं. मग अशा पद्धतीने समझोता झाला की स्वराज्य पक्ष हे काँग्रेसची प्रतिनिधी संघटना म्हणून कायदेमंडळामध्ये काम करेल. गांधीजींचा जो विधायक कार्यक्रम आहे, त्या विधायक कार्यक्रमासाठी निधी मिळवणं, त्यासाठी कायदे पास करणं, यासारखे उपाय स्वराज्य पक्ष करेल. त्याचप्रमाणे गांधीजींच्या विधायक कार्यक्रमाला पाठिंबा दिला जाईल, त्याच्या बदल्यामध्ये काँग्रेस स्वराज्य पक्षाला आपली कायदेमंडळातील प्रतिनिधी संस्था म्हणून मान्यता देईल, अशा प्रकारे त्यांच्यामध्ये समझोता झाला होता. ठीक आहे, अशा पद्धतीने समझोता झाला आणि त्याच्यामुळे आता स्वराज्य पक्षाला एक, त्यामुळे आपण त्याला की मोकळं किंवा एक सूट मिळाली, खुली सूट मिळाली आपलं काम करण्यासाठी. तर याच दरम्यान काय झालं, मग ब्रिटिशांचा डाव फेल व्हायला लागला. ब्रिटिशांनी अत्यंत कठोर असे कायदे आणून, ठीक आहे, त्यामुळे आपण त्याला की क्रांतिकारी चळवळ, हिंसाचारी चळवळ रोखण्याच्या नावाखाली ब्रिटिशांनी मग स्वराज्य पक्षांचे नेते जे होते, उदाहरणार्थ सुभाषचंद्र बोस, त्यांची दडपशाही करायला सुरुवात केली, त्यांच्यावर त्यांना तुरुंगात टाकायचा प्रयत्न केला. तेव्हा मग गांधीजी आपला सगळा विरोध विसरून उघडपणे स्वराज्य पक्षांच्या पाठीशी उभे राहिले आणि गांधीजी काय म्हणाले, दो अँड अनकॉम्प्रोमाइज द नो चेंजर, मी नाफेरवादी आहे आणि मी माझ्या या नाफेरवादी भूमिकेमध्ये काहीही बदल होणार नाही हे निश्चित आहे, परंतु तरी देखील इट इज माय ड्युटी, दो अँड अनकॉम्प्रोमाइजिंग नो चेंजर, इट इज माय ड्युटी टू स्टँड बाय देम व्हेन एव्हर अँड वेअर एव्हर रिक्वायर्ड, आणि असं असतं देखील जिथं आवश्यकता आहे, जेव्हा आवश्यक आहे तेव्हा मी त्यांच्या पाठीशी उभं राहणार, असं म्हणून गांधीजींनी स्वराज्य पक्षांना पाठिंबा दिला. आणि आता काँग्रेसमधली युती ही भक्कम राहिली, लक्षात ठेवा. मग आता यांच्यामध्ये जे अग्रीमेंट झालं होतं, जो समझोता झाला होता, ठीक आहे, मग त्याला अंतिम स्वरूप देण्यासाठी 1924 मध्ये बेळगाव अधिवेशन भरलं आणि आपल्याला सगळ्यांना माहिती आहे त्या बेळगाव अधिवेशनाचे अध्यक्ष महात्मा गांधीजी होते. आणि मग या गांधीजींच्या पुढाकारानं फेरवादी नाफेरवादी यांच्यामध्ये समझोता झाला, काँग्रेसमधलं ऐक्य अबाधित राहिलं आणि मग स्वराज्य पक्षाने अत्यंत समर्थपणे ओके लक्षात ठेवा की आपली कामगिरी करायला सुरुवात केली होती. ओके, तर हे झालं 1924 पर्यंतचं. मग स्वराज्य पक्षाने केंद्रीय कायदेमंडळ, प्रांतिक कायदेमंडळ या ठिकाणी अनेक कायदे पास केले आणि शासनाला सक्रियपणे विरोध केला होता. पण आपल्याला काय दिसतं, 1925-26 नंतर हळूहळू स्वराज्य पक्षाचा ऱ्हास होताना देखील दिसतो. 1925-26 नंतर हळूहळू स्वराज्य पक्षाचा ऱ्हास घडून आला असं लक्षात येतं. मग ऱ्हासाची कारण काय होती, तर पहिलं कारण होतं नेतृत्वाच्या मर्यादा. आता लक्षात ठेवा नेतृत्वाच्या मर्यादा काय होत्या, तर स्वराज्य पक्षाचं नेतृत्व आपल्याला दिसतं की चित्तरंजन दास आणि मोतीलाल नेहरू यांच्यापर्यंत सामान्यतः मर्यादित होतं. आणि त्याच्यामुळे होतंय काय की काय म्हणू आपण त्याला की चित्तरंजन दासांचा 1925 मध्ये मृत्यू झाला होता आणि त्यानंतर मग पूर्ण नेतृत्वाची धुरा जी होती ती मोतीलाल नेहरूंवर येऊन ठेपली आणि त्यामुळं आता हळूहळू या मर्यादा समोर यायला लागल्या होत्या आणि मग नेतृत्वामध्ये फूट पडायला लागली, मतभेद निर्माण व्हायला लागले, त्याच्यामुळे स्वराज्य पक्ष जो होता तो आतून कमकुवत व्हायला लागला. हे पहिलं कारण होतं. दुसरं कारण काय होतं लक्षात ठेवा की ज्या हेतूने त्यांनी कायदेमंडळामध्ये प्रवेश केला होता तो हेतू काय होता, कायदेमंडळामध्ये जाऊन ओके असहकार्य करायचं, परंतु आता स्वराज्य पक्षामधल्या काही लोकांनी सहकार्याची भूमिका घ्यायला सुरुवात केली. त्यांनी काय ते सत्तेच्या संपर्कामध्ये आले आणि त्यांना असं वाटलं की काही मुद्दे असे असू शकतात ज्या ठिकाणी आपण शासनाशी सहकार्य केलं तर हरकत नाही. ओके, मग त्यांना काय म्हटलं गेलं, त्यांना प्रतिसादवादी असं म्हटलं गेलं. मग हे प्रतिसाद रिस्पॉन्सिव्हिस्ट घटकांचं प्रमाण वाढत गेलं.
मदन मोहन मालवीय, लाला लजपत राय हे प्रतिसादवादी गटाचे नेता होते, लक्षात ठेवा प्रतिसादवादी घटक। आता त्याच्यामुळे या प्रतिसादवादी घटकामुळे झालं काय, की ज्या हेतूने स्वराज्य पक्ष स्थापन झाला होता तो हेतूच काहीतरी काहीसा पराभूत झाला असं आपल्याला दिसतं, आणि त्यामुळे स्वराज्य पक्षाची लोकप्रियता मोठ्या प्रमाणामध्ये कमी व्हायला सुरुवात झाली होती। आणि याचं प्रत्यंतर आपल्याला लक्षात, याचं प्रत्यंतर आपल्याला 1926 निवडणुकांमध्ये येतं। 1926 मध्ये जेव्हा निवडणुका झाल्या होत्या तेव्हा स्वराज्य पक्षाला आधीच्या निवडणुकांच्या तुलनेमध्ये मर्यादित यश मिळालं होतं असं आपल्याला लक्षात येतं। हा मुद्दा समजून घेतला पाहिजे। त्याच्यानंतर तिसरा मुद्दा काय दिसतो आपल्याला, 1927 पासून वातावरण बदलत चाललेलं आहे। सायमन आयोगाला, सायमन आयोग, त्याच्यामध्ये आपल्याला माहिती आहे की भारतीयांचा समावेश नव्हता, म्हणून प्रतिक्रिया म्हणून नेहरू अहवाल आला, सायमन विरोधी आंदोलन चालू झालं। नेहरू अहवालामध्ये वसाहती स्वराज्य हे ध्येय स्वीकारण्यासाठी शासनाला 1 वर्षाची मुदत दिली गेली, आणि हे ध्येय जर स्वीकारलं नाही, हे उद्दिष्ट जर स्वीकारलं तर आंदोलनाचा इशारा दिला गेला। म्हणजे थोडक्यात काय दिसतं, 1927 पासून पुढे आंदोलनासाठी पोषक वातावरण निर्माण झालं होतं, आंदोलनासाठी पोषक वातावरण निर्माण झालं, आणि म्हणून आता पुन्हा एकदा सक्रिय संघर्षाची अवस्था, पोषक अवस्था, सक्रिय संघर्षासाठीची अवस्था निर्माण व्हायला सुरुवात झाली। आणि ज्या हेतूनं स्वराज्य पक्ष स्थापन झाला होता, तो हेतू आता मागे पडत चाललेला आहे। आणि म्हणून आपल्याला असं लक्षात येतं की जेव्हा सविनय कायदेभंगाच्या दिशेने आपली राष्ट्रीय चळवळ जायला लागली, तेव्हा हळूहळू स्वराज्य पक्षाचं महत्व देखील संपुष्टात आलं। 1929-30 मध्ये स्वराज्य पक्षाने कायदेमंडळातून माघार घेतली आणि पुन्हा एकदा राष्ट्रीय चळवळीमध्ये स्वतःला झोकून दिलं होतं। अशा पद्धतीने स्वराज्य पक्षाचा आणि या काय म्हणून आपण त्याला टप्प्याचा अंत झाला। आणि आता पुढचा महत्वाचा टप्पा आहे तो म्हणजे सविनय कायदेभंगाची चळवळ, त्याआधीच्या सायमन आयोग आणि नेहरू अहवाल, या दोन महत्वाच्या घटना आहेत। याची चर्चा आपण आता पुढच्या सेशनमध्ये करणार आहोत, ठीक आहे? येस, तर आता आपण थांबूया, कारण तुमचं आता पुढचं एक महत्वाचं सेशन असणार आहे तुमचं, आणि त्यामुळे आपण आता थांबूयात। आणि हा जो भाग आहे तो आपण पुढे कंटिन्यू करूया। सो थँक्यू फॉर अटेंडिंग द क्लास, वी विल मीट अगेन, थँक्यू व्हेरी मच, हॅव अ गुड डे। सर थँक्यू।